नमस्कार, मी दिलीप मुसळे, न्यू इंग्लिश अकॅडमी पुणे याच्या वेल ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या लेक्चर मध्ये आपण प्रेपोजिशन पार्ट 2 म्हणजे प्रेपोजिशनचा इंडिविजुअल वापर कसा करायचा या प्रेपोजिशनच्या महत्त्वाच्या टॉपिकवर आपण आज एक ठिकाणी लेक्चर घेणार आहोत। सर्वांनी हा जो लेक्चर आहे हा शांततेने काळजीपूर्वक ऐकावं असं मी सर्वांना आशेने विनंती करतो आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की कालच्या लेक्चर मध्ये आपण प्रेपोजिशन्स आपण काल काय प्रेपोजिशन्स आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिले होते, तर आज आपण उरलेले जे प्रेपोजिशन्स आहेत ते या ठिकाणी पाहणार आहोत। म्हणजे प्रेपोजिशनचा इंडिविजुअल वापर या ठिकाणी कसा करायचा ते प्रथम तर पाहणार आहोत, आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रेपोजिशन जे आहेत हे फ्रेज मध्ये कसे वापरले जातात तर ते नंतर आपल्याला लेक्चर मध्ये पाहायचं आहे। तसेच आयोगाने प्रेपोजिशन्स या घटकावर वेळोवेळी कसे प्रश्न विचारलेले आहेत या प्रश्नांचं सखोल विश्लेषण आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये घ्यायचं आहे। तर आज आपण उरलेले जे काही प्रेपोजिशन्स आहेत हे प्रेपोजिशन्स या ठिकाणी सविस्तरपणे समजून घेऊयात, ठीक आहे। तर पुढे जाण्याच्या अगोदर मी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक नोटीस देतो आहे की अशा रीतीने मी राज्यसेवा मुख्य परीक्षा तसेच गट ब मुख्य परीक्षा ज्या आता नियोजित आहेत तर ह्या एक्झामसाठी आवश्यक जो विषय आहे आपला स्पेशल इंग्रजी व्याकरण त्याची एक नवीन बॅच अशा रीतीने आता सुरू करतो आहे। साधारणतः 25 जून पासून म्हणजे आजपासूनच ती सुरू होत आहे। तसेच हिचे रेग्युलर लेक्चर जे आहेत हे 1 जुलै पासून आपले सुरू होणार आहेत। तर तुमचे जे काही फ्रेंड्स असतील त्यांनाही अशा रीतीने आपले इंग्लिश व्याकरणाची जी बॅच आहे हे जॉईन करायची असेल तर त्या विद्यार्थ्यांना हा मेसेज द्या, जेणेकरून ते सुद्धा 1 जुलै पासूनची जे काही आपली रेग्युलर बॅच असतील त्या बॅचला ते अशा रीतीने जॉईन होतील। तर आपण आपल्या जो मूळ लेक्चर आहे या लेक्चरला आपण सुरुवात करूयात। तर आपण कालच्या लेक्चर मध्ये काही प्रेपोजिशन्स पाहिले होते त्याचा ऍडव्हान्स आणि जो पुढचा जो भाग आहे तो या ठिकाणी आपण कंटिन्यू करूयात। तर इन हे जे प्रेपोजिशन आहे हे टाइमच्या संदर्भात वापरलं जातं, प्लेसच्या संदर्भात वापरलं जातं, तसेच स्टेट म्हणजे कंडिशन इंडिकेट करण्यासाठी देखील, अवस्था दर्शवण्यासाठी देखील वापरलं जातं। तर इन हे प्रेपोजिशन आहे हे टाइमच्या संदर्भात कुठे वापरलं जातं ते सर्वप्रथम या ठिकाणी समजून घ्या। तर पहिलं पाहायचं आहे इन इज यूज टू इंडिकेट द मेन पार्ट्स ऑफ द डे, दिवसाचे जे भाग असतात लक्षात ठेवा आपला जो दिवस आहे अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत तो 4 भागांमध्ये डिवाइड झालेला आहे। पहिला आपण म्हणूया मॉर्निंग, सेकंड इज आफ्टरनून, थर्ड इज इव्हनिंग अँड द फोर्थ दॅट इज लास्ट वन इज नाईट। तर जे पहिले जे 3 घटक आहेत जे पार्ट आहेत मॉर्निंग आफ्टरनून आणि इव्हनिंग यांच्या अगोदर वाक्यांमध्ये तुम्हाला इन हे प्रेपोजिशन वापरायचं आहे लक्षात ठेवा। म्हणजे आपले फ्रेज कसे तयार होते, इन द मॉर्निंग या ठिकाणी द आर्टिकल ह्या दोघांच्या मध्ये वापरायचे, इन मॉर्निंग असं म्हणायचं नाही, इन द मॉर्निंग, इन द आफ्टरनून आणि इन द इव्हनिंग अशा प्रकारच्या रचना तुम्हाला वाक्यामध्ये कराव्या लागतात। फक्त एक्सेप्शन आहे त्याला नाईट साठी, कारण नाईट अगोदर इन द नाईट शक्यतो म्हणत नाहीये, आपण म्हणतो ऍट नाईट, आलं लक्षात। त्यामुळे या ठिकाणी ऍट नाईट ही फ्रेज अशा रीतीने तुम्हाला नोटीस करायची आहे। एक्झाम्पल पाहायचं या ठिकाणी, इन द मॉर्निंग वी वेंट फॉर अ वॉक, आम्ही सकाळीच वॉकिंगला गेलो, या ठिकाणी इन द मॉर्निंग ही फ्रेज झालेली आहे। त्यामुळे मॉर्निंगचा उपयोग आफ्टरनून किंवा इव्हनिंगचा वापर वाक्यात जिथे केला जातो त्याच्या अगोदर इन द अशा प्रकारची फ्रेज तुम्हाला वापरायची आहे। त्यामुळे इन द मॉर्निंग, इन द आफ्टरनून आणि इन द इव्हनिंग अशा प्रकारचा वाक्यामध्ये उपयोग तुम्हाला करता आला पाहिजे, ठीक आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी पार्ट ऑफ द डे येतात त्या ठिकाणी हे इन प्रेपोजिशन तुम्हाला आठवलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे आणि वापरता आलं पाहिजे। नाईट साठी पाहिजे, आय डोंट लाईक ड्रायव्हिंग ऍट नाईट, इन द नाईट आपण म्हणत नाही, लक्षात ठेवा इन द नाईट म्हणायचं नाहीये। आय डोंट लाईक ड्रायव्हिंग, मला गाडी चालवायला आवडत नाही, किंवा ऍट नाईट म्हणजे मला रात्रीची गाडी चालवायला आवडत नाही। ऍट नाईट वापरा, इन द नाईट वापरू नका, कारण नाईट हा एक्सेप्शन आहे, त्यासाठी ऍट हे प्रिपोजिशन आपण अगोदर वापरत असतो, हा लक्षात। त्यामुळे ज्यावेळेस पार्ट ऑफ द डे दिवसाच्या जे भागाचा उल्लेख होतो त्या ठिकाणी इन हे प्रिपोजिशन वापरायचं आहे, हे लक्षात ठेवा। पुढचा जो काही वेळेच्या संदर्भाचा टाइमच्या संदर्भाचा जो घटक आहे तो आहे आपला या ठिकाणी मंथ, इयर्स, सीझन्स आणि सेंचुरीज। ज्या वेळेस तुम्ही वाक्यामध्ये मंथचा विचार करताय, महिने फ्रॉम जानेवारी टू डिसेंबर, कुठलाही महिना वाक्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही वापरता त्याच्या अगोदर इन हे प्रिपोजिशन वापरायचं। इयर मग तुमचं कुठलं पण वर्ष असू द्या, 2021, 2018, 1947, 1972, वॉट एव्हर, कुठलं पण इयर तुम्ही ज्यावेळेस वाक्यामध्ये वापराल त्याच्या अगोदर इन हे प्रिपोजिशन वापरायचं आहे।
in 2010, in 1947, in 1984, कुठलं पण साल घ्या, त्याच्या अगोदर इन प्रिपोजिशन वाक्यामध्ये घ्यायचं. सीजन असेल, रेनी सीजन, ऑटमन, समर असणारे, हे जे काही वेगवेगळे सीजन्स आहेत, ऋतू ज्याला आपण म्हणूया, ऋतूंचा उल्लेख ज्यावेळी तुम्ही वाक्यामध्ये करता त्याच्या अगोदर इन हे प्रिपोजिशन वापरायचं. इन द ऑटमन, इन द समर, इन द विंटर, इन द रेनी सीजन, अशा प्रकारे इन हे प्रिपोजिशन तुम्हाला वाक्यात वापरता आलं पाहिजे. अँड द नेक्स्ट वन दॅट इज सेंचुरीज, शतक. आपण म्हणू शकतो इन द फर्स्ट सेंचुरी, इन द सेकंड, इन द थर्ड, इन द 20th, इन द 21st, इन द 25th. कुठली पण सेंचुरीचा ज्यावेळी तुम्ही वाक्यात उपयोग कराल त्यावेळेस अशा रीतीनं तुम्ही इन हे प्रिपोजिशन त्याच्या अगोदर वापरून द्यायचे. त्याच्यामुळे पाहिजे प्रथम एकदा मंथ, महिने, जानेवारी टू डिसेंबर, कुठलं पण इयर असू द्या किंवा सीजन आहे, ऑटोमन, रेनी सीजन, विंटर, समर, कुठलं पण सीजन असू द्या, वाक्यामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग करायचा इन ए प्रिपोजिशनचा. आणि सेंचुरी, इन द 18th सेंचुरी, इन द 17th सेंचुरी, इन द 20th सेंचुरी, बरोबर आहे. वाक्यामध्ये सेंचुरीचा, शतकांचा उल्लेख केला जातो त्या ठिकाणी देखील इन ए प्रिपोजिशन तुम्हाला वापरायचं आहे. ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी नोटीस करायच्या आहेत मित्रांनो. आय विल बी कमिंग बॅक होम इन मार्च, मी मार्च मध्ये मी माघारी येणार आहे घरी. इन 2010 ही डिसाइडेड टू स्टार्ट अ बिझनेस, त्यानं 2010 साली बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. इन 2010 म्हणजे या ठिकाणी साल वापरतो त्याच्या अगोदर इन हे प्रिपोजिशन घ्यायचं आहे. दे आर गेटिंग मॅरिड इन द ऑटोमन, इथं सीजन आलेला आहे म्हणून त्याच्या अगोदर इन हे प्रिपोजिशन आलेलं आहे. इन द ऑटोमन अशी फ्रेज तयार झालेली. पुढे पाहायचंय इन द 20th सेंचुरी, विसाव्या शतकामध्ये, देअर हॅव बीन टू वर्ल्ड वॉर्स, दोन अशर्ण जागतिक महायुद्ध झाली. कितव्या शतकामध्ये? विसाव्या शतकामध्ये. सर्वांना माहिती 2014 ते 18 आहे, 39 ते 44 आहे, त्याची दोन महायुद्ध झाली, ती महायुद्ध विसाव्या शतकातली आहेत, बरोबर आहे. सो इन द 20th सेंचुरी, इन द ऑटमन, इन 2010, इन मार्च, हे सर्व काय आहेत, हे अशा टाइम इंडिकेट करतात, बरोबर आहे. म्हणजे टाइमच्या कॉन्टॅक्ट मध्ये तुम्हाला इन हे प्रिपोजिशन वापरता आलं पाहिजे, हे नीट लक्षात ठेवा. ज्या वेळेस तुम्ही हे शब्द वाक्यात घ्याल त्यावेळेस तुम्हाला हे प्रिपोजिशन आठवलं पाहिजे, याचा योग्य वापर करता आला पाहिजे. म्हणजे जर बदलून जर दुसरं प्रिपोजिशन जर आलं तर कदाचित तुमचा अर्थ बदलू शकतो. त्यामुळे ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स बनवताना ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. ठीक आहे, पुढचं पाहायचं आपल्याला ऍट द एंड ऑफ अ स्टेटेड पिरियड. एक कालावधी दिलेला असतो, त्या कालावधी संपताक्षणी, संपल्याच्या नंतर लगेचच, असा याचा एक छोटासा अर्थ दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी पाहायचंय बघा, आय शाल बी बॅक होम इन अ मंथ. आता इथं उल्लेख काय केलेला आहे, इन अ मंथ. इथं स्टेटेड पिरियड कुठला दिलेला आहे, नमूद केलेला कालावधी काय दिलेला आहे, एक महिना. एका महिन्यामध्ये मी माघारी घरी येईल. इन अ मंथ याचा अर्थ काय होतो, वेन द मंथ इज ओव्हर, महिना संपला का मी लगेच माघारी येणार आहे. म्हणजे महिना संपायच्या आधी नाही, नीट लक्षात ठेवा. याच ठिकाणी इन प्रिपोजिशन आहे, ह्या इन ऐवजी जरी जर मी विदिन वापरलं तर असतं, आय शाल बी बॅक होम विदिन अ मंथ, मग आलं असतं महिना संपायच्या आतमध्येच मी माघारी येईल. बट वेन यू आय यूज आय शाल बी बॅक होम इन अ मंथ, हिअर इट मीन्स वेन द मंथ इज ओव्हर, महिना संपला का लगेचच मी अशा रीतीनं माघारी येईल. कम्प्लीट युअर प्रोजेक्ट इन अ वीक, एका आठवड्यात प्रोजेक्ट कम्प्लीट कर, म्हणजे एक आठवडा तुमच्याकडे वेळ आहे. आठवडा झाला की तुमचा रिपोर्ट जो असणार आहे, प्रोजेक्ट असा, तो कम्प्लीट झाला पाहिजे. पण इथे इन ऐवजी जर मी विदिन वापरलं तर, कम्प्लीट युअर प्रोजेक्ट विदिन अ वीक जर म्हटलं, इथे विदिनचा अर्थ काय होतो, बिफोर द एंड ऑफ द स्टेटेड पिरियड, विशिष्ट कालावधी संपायच्या अगोदर. म्हणजेच पाहायचंय कम्प्लीट युअर प्रोजेक्ट विदिन अ वीक जर म्हटलं, आठवडा संपायच्या आतच कम्प्लीट करायचं. पण इन अ वीक जर म्हटलं तर आठवड्यामध्ये, म्हणजे आठवडा संपला की लगेच तुझं काम, प्रोजेक्ट कम्प्लीट झाला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी विन आणि विदिन याच्यामध्ये हा छोटासा फरक आहे. पुढे आपण विदिन पण पाहूया, तुर्तास विन पाहायचंय आपल्याला. ज्यावेळेस विशिष्ट कालावधी जो दिलेला आहे तो संपल्याच्या नंतर लगेचच तुमची ऍक्शन झाली पाहिजे.
त्यामुळे इन हियर इट मीन्स व्हेन द स्टेटेड पीरियड एंड्स. ओके, याप्रमाणे तुम्हाला वाक्यामध्ये काळाच्या संदर्भात इन हे प्रीपोजिशन या प्रकारे वापरता आलं पाहिजे. हा याच्यातला महत्वाचा भाग आहे. ठीक आहे, आता पुढचा जो गोष्ट पाहिजे आपल्याला, इन हेच प्रीपोजिशन प्लेसच्या कॉन्टेक्स्ट मध्ये कसं वापरलं जातं. आता वेळेच्या साठी तुम्हाला मी सांगितले, आता प्लेस पण पाहिजे आहे. इट रेफर्स टू लार्ज प्लेसेस. प्लेसेस आहेत परंतु त्या कशा आहेत, लार्ज आहेत, ते तुलनेने मोठ्या आहेत. म्हणजे जॉग्राफिकली क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्याले जे काही आकारमानाचे शहर असतील वगैरे, याच्यासाठी आपल्याला इन हे प्रिपोजिशन वापरायचे. यासाठी आपण काय प्रिफर करतो, द नेम्स ऑफ कंट्रीज, देशांची नावं, नेम्स ऑफ डिस्ट्रिक्ट, जिल्ह्यांची नावं, किंवा लार्ज सिटीज, मोठाली जी शहरं आहेत त्या शहरांची नावं. ठीक आहे, तर मोठाली शहरं असतील, जिल्हे असतील, कंट्रीज असतील, स्टेट्स असतील, राज्य असतील, या सर्वांच्या नावा अगोदर वाक्यामध्ये इन हे प्रिपोजिशन घ्यायचं. सी लिव्ज इन अमेरिका, इथे ऍट अमेरिका चालणार नाही, इन अमेरिका चालणार आहे, कारण अमेरिका ही मोठी प्लेस आहे, त्यामध्ये त्याच्या अगोदर इन हे प्रिपोजिशन वापरायचं आहे. दे स्टडीड इन अमेरिका, त्यांनी अशा रीतीनं अमेरिकेमध्ये अभ्यास केला. स्टडीड, इन हे प्रिपोजिशन मोठ्या याच्यासाठी आलं पाहिजे. ठीक आहे, आणि दुसरं याच्यात दिलेलं आहे पहा, याच्यानंतर इट ऑल्सो रेफर्स टू थिंग्स ऍट रेस्ट ऑर थिंग्स इन साईड समथिंग. तर प्लेसच्या व्यतिरिक्त इन ऑल्सो इंडिकेट ऑर रेफर्स अ स्टेट, एक पदार्थाची व्यक्तीची अवस्था इंडिकेट करतो, दर्शवतो. फॉर एक्झाम्पल, मी आता हॉलमध्ये बसून लेक्चर घेतो आहे, तर मी काय म्हणू शकतो, आय एम सिटिंग इन दी हॉल, मी हॉलमध्ये बसलेलो आहे. बरोबर आहे, सपोज तुम्ही क्लासरूम मध्ये आहात, तर मी काय म्हणेन, द स्टुडंट्स आर सिटिंग इन दी क्लासरूम. क्लासरूम मध्ये आहात म्हणजे तुम्ही बाहेर जात नाही किंवा आतमध्ये येत नाही, तुम्ही ऑलरेडी क्लासरूम मध्ये आहात, मी ऑलरेडी हॉलमध्ये बसलेलो आहे. बरोबर आहे, म्हणजे माझी अवस्था काय, का मी हॉलमध्येच आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे कशाच्या तरी आतमध्ये, हॉलच्या आतमध्ये, लक्षात ठेवायचे, क्लासरूमच्या आतमध्ये. त्यामुळे इन हे प्रिपोजिशन च्या आतमध्ये असा उल्लेख करतो. बरोबर आहे, इथे वाक्य पाहायचे तुम्हाला, दे आर इन बेड, ते बेड मध्येच आहेत, म्हणजे झोपलेले असतील, त्यांची अवस्था अशा स्वरूपाची मांडलेली आहे का ते झोपलेले आहेत. इन बेड, अशा प्रकारचे फ्रेज तयार होते, लक्षात ठेवायचं, इन बेड. स्टुडंट्स आर सिटिंग इन द हॉल, हॉल मध्ये बसलेले आहेत, याचाच अर्थ सर्व विद्यार्थी हॉलच्या मध्येच आहेत, कुणी बाहेर जात नाहीये, कुणी आतमध्ये येत नाहीये, मुव्हमेंट नाहीये आतून बाहेर किंवा बाहेरून आतमध्ये येण्याची. दे आर ऑलरेडी इन दी हॉल, हॉलमध्येच आहेत. त्यामुळे च्या आतमध्ये असणे या अर्थानं तुम्हाला इन हे प्रिपोजिशन वापरावं लागतं. त्या व्यक्तीची, त्या वस्तूची अवस्था दर्शवली जाते, त्याचं प्लेस दर्शवली जाते. द बुक इज इन द कबर्ड, पुस्तक कुठं आहे, कपाटामध्ये आहे, कबर्ड मध्ये आहे. म्हणजे तुम्ही कबर्ड उचकलं तर तुम्हाला पुस्तक कपाटामध्ये दिसतं, म्हणजे पुस्तक ऑलरेडी कपाटामध्ये आहे, ते आपण बाहेर घेत नाही किंवा आतमध्ये ठेवत नाहीये. द बुक इज ऑलरेडी इन दी कबर्ड, पुस्तक कबर्ड मध्येच आहे, म्हणजे पुस्तकाची अवस्था काय, अशा रीतीनं कबर्ड मध्ये. बरोबर, कपाटामध्येच ते पुस्तक दिलेले. त्यामुळे एखादी वस्तू किंवा एखादा व्यक्ती च्या आतमध्ये असणं, म्हणजे घर असेल, कपाट असेल, वस्तू असेल तर कपाट असेल किंवा अन्य काय असेल, तर त्याच्या आतमध्ये अर्थात तुम्हाला इन हे प्रिपोजिशन वापरता आलं पाहिजे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी नीट लक्षात ठेवायचे. इन हे प्रिपोजिशन अशा वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतं. मी काल सांगितलं होतं की काही थोडेसे तुलनेने मोठाले प्रिपोजिशन आहेत, त्याला आपण स्वतंत्र पाहूया, जेणेकरून त्याला व्यवस्थितपणे वेळ देता येईल आणि समजून देखील सांगता येईल. मित्रांनो, इन या प्रिपोजिशन बरेच प्रश्न पडलेले आहेत आजपर्यंत. आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रश्नांवरच चर्चा करायची सखोल, त्यास मी तुम्हाला दाखवेल की इन ह्या प्रिपोजिशनवर प्रश्न कसा विचारला जातो ते. ठीक आहे, आज आपण फक्त जी मेन कॉन्सेप्ट आहे ती व्यवस्थित समजून घ्यायची आहे, जेणेकरून नेक्स्ट लेक्चर पर्यंत हा लेक्चर तुम्हाला पुन्हा एकदा ऐकता येईल, जेणेकरून काही कॉन्सेप्ट विसरले असेल, कन्फ्यूज वाटलं असेल तर ते नीट लक्षात येईल, त्याच्या आधारे आपण एक्झाम्पल आपण सविस्तरपणे पाहूयात. ठीक आहे, तर आता या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट प्रिपोजिशन पाहायचं आहे, ते आहे एनटू. आता इन काय इंडिकेट करतं, च्या आतमध्ये. एखादा व्यक्ती, एखादी वस्तू ऑलरेडी कशाच्या तरी आतमध्येच आहे, जसं मी हॉलमध्येच आहे, पुस्तक कपाटामध्येच आहे, ड्रेस अशा रीतनं कपाटामध्येच आहे,
बरोबर आहे, म्हणजे चा आतमध्ये त्याचे मूव्हमेंट दर्शवलेले नाहीये, ऑलरेडी त्याच्यामध्येच आहे. पण ज्यावेळेस इंटू हे प्रिपोजिशन वापरलं जातं त्यावेळेस खऱ्या अर्थानं मूव्हमेंट दर्शवली जाते. मूव्हमेंट मूव्हमेंट कशी दर्शवली जाते, इट डिनोट्स इनवर्ड डिरेक्शन, बाहेरून आतमध्ये येण्याची क्रिया. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल आता ही आहे तुमचा क्लासरूमचा डोअर, आतमध्ये तुमचा क्लासरूम चालू आहे, एखादा मुलगा उशिरा झालाय म्हणून चालत चालत ऑलरेडी तो बाहेरून क्लासरूम मध्ये येतो आहे. ज्यावेळेस बाहेरून आतमध्ये एखादा व्यक्ती येत असेल हॉलमध्ये क्लासरूम मध्ये वगैरे तर त्याला इंटू असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, इंटू असं म्हणायचं. बरोबर आहे. जसं मी लेक्चर घेतो आहे, एक मुलगा बाहेरून क्लासरूम मध्ये आला, द बॉय कम्स केम इंटू द क्लासरूम. केम इंटू द क्लासरूम म्हटलं, इंटू म्हटलं तर त्याची मूव्हमेंट चालू आहे, हालचाल आहे, तो बाहेरून आतमध्ये येत आहे. तो आतमध्ये नाहीये, तो बाहेरून आतमध्ये येण्याची त्याची जी काय क्रिया असते, डिरेक्शन असते, त्याला इंटू असं प्रिपोजिशन घ्यायचं. बरोबर आहे. तुमची विहीर आहे, विहिरीच्या कठड्यावर काठावर उभं राहून तुम्ही विहिरीमध्ये उडी मारली, तुम्ही ऑलरेडी कुठे होता, आता विहिरीत नव्हता, विहिरीच्या बाहेर काठावर उभे होता, पोहण्यासाठी तुम्ही विहिरीमध्ये उडी मारताय, म्हणजे बाहेरून तुम्ही विहिरीमध्ये उडी मारताय, तर म्हटलं जातं ही जम्प्ड इन टू द वेल, त्याने विहिरीमध्ये उडी मारली बाहेरून आतमध्ये. बरोबर आहे की नाही. आता तुमच्या हातामध्ये तुमच्याकडे एक पुस्तक आहे, तुमचं पुस्तकाचं काम झालेलं, तुम्हाला वाटतं हे पुस्तक आता मी माझ्या कपाटामध्ये परत ठेवून द्यायचं. आता पुस्तक ऑलरेडी कुठं आहे, तुमच्या हातामध्ये, तुम्हाला ठेवायचं कुठं आहे, कपाटाच्या आतमध्ये, कपाटावर नाही ठेवायचं, कपाटाच्या आतमध्ये ठेवायचं. मग त्यासाठी कपाट उघडावं लागेल आणि आतमध्ये पुस्तक ठेवावं लागेल. मग मी म्हणू शकतो आय केप्ट द बुक इन टू द कबर्ड, मी पुस्तक कपाटामध्ये ठेवलं, म्हणजे बाहेरून आतमध्ये ते पुस्तक नेलेलं आहे. त्यामुळे डिरेक्शन दाखवण्यासाठी इंटू हे प्रिपोजिशन वापरायचं आहे, नीट लक्षात ठेवा. स्थिर ऑब्जेक्ट जर असेल, स्थिर आतमध्येच, तर इन वापरायचं. बाहेरून आतमध्ये येण्याची जर मूव्हमेंट असेल, हालचाल असेल, तर इंटू वापरायचं. आणि याच्या विरोधात आतून बाहेर जायचे तर आउट ऑफ वापरायचे. जसं आता अशांन तुम्ही सेमिनार हॉलमध्ये बसलेला आहात, हा मोठा सेमिनार हॉल आहे, बरोबर आहे, आणि सेमिनार हॉलचा हा डोर आहे, आणि तुमचा अशातनं सेमिनार हॉलमध्ये मीटिंग चालू आहे, आणि तुमची आता मीटिंग संपलेली आहे. काय, सेमिनार हॉलमध्ये तुमची मीटिंग संपली, पण तुम्ही आतून बाहेर येत आहे. आता काय, आतून बाहेर येत आहात, हे नीट लक्षात ठेवायचे. तर या ठिकाणी दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायचं. आतून बाहेर येण्याची क्रिया ही आपण आउट ऑफने दर्शवतो. तुम्ही विहिरीमध्ये पोहत आहात, तुमचं पोहून झालेलं आहे, आता विहिरीतून बाहेर आलेला आहात. ही केम आउट ऑफ द वेल, तो विहिरीतून बाहेर आला. तुमच्याकडचं पुस्तक तुम्ही कपाटामध्ये ठेवलेलं आहे, पण तुम्हाला ते परत वाचायला लागतंय, मग तुम्ही कपाट उघडता, पुस्तक कपाटातून बाहेर काढता. पुस्तक ऑलरेडी कुठं होतं, कपाटामध्ये, तुम्ही ते बाहेर काढता. आय टुक द बुक आउट ऑफ द कबर्ड, तुम्ही लेक्चर अटेंड करता आहात, तुम्ही म्हणा यू आर ऑलरेडी इन द क्लास, तुम्ही ऑलरेडी क्लासरूम मध्येच आहात. आता मी ते तुम्ही काय करता, लेक्चर संपलेलं, तुम्ही लेक्चर हॉलच्या बाहेर येत आहे. ऑल द स्टुडंट्स केम आउट ऑफ द क्लासरूम, सर्वच्या सर्व मुलं क्लासरूमच्या बाहेर आली, म्हणजे आतून बाहेर येण्याची क्रिया, याला आउट ऑफ असं म्हणायचं. आलं लक्षात, इट डिनोट द मुवमेंट फ्रॉम इनसाइड टू आउटसाइड, आतून बाहेर. एन ऍपल रोल्ड आउट ऑफ द बॅग, तुम्ही बॅग मध्ये अशा रीतीनं सफरचंद ठेवलेला आहे, बरेच सफरचंद ठेवलेले आहेत, परंतु काहीतरी बॅगला धक्का लागला वगैरे, सफरचंद बॅग मधून बाहेर पडला. मग काय म्हणता तुम्ही, सफरचंद कोठे होता, बॅग मध्ये, आता तो बाहेर पडलेला आहे, आउट ऑफ द बॅग. दे केम आउट ऑफ द सेमिनार हॉल, सेमिनार हॉलच्या बाहेर आलेले. त्यामुळे हे जे काही प्रिपोजिशन्स आहेत, इन, इनटू, आउट ऑफ, हे एकमेकाच्या रिलेशन मध्ये आहेत. जसं इन आतमध्येच आहे असं दर्शवतं, इंटू बाहेरून आतमध्ये जाण्याची क्रिया दर्शवतं, आणि आउट ऑफ आतून बाहेर येण्याची क्रिया दर्शवतं. आलं लक्षात, ह्या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. अजून एक छोटस एक्झाम्पल का जे मी वारंवार तुम्हाला देत असतो ते या ठिकाणी लक्षात ठेवायचे. आता ही आहे तुमची विहीर, बरोबर आहे,
आणि एक कॉमन एक्झाम्पल आहे का ते आपण वारंवार आपण न्यूजपेपरमध्ये या गोष्टी ऐकत असतो आणि अंधारा रात्रीच्या वेळेस एखादा वाघ असेल वाघ अशा रीतीनं काहीतरी कशातरी शोधामध्ये येतो आणि तो विहिरीमध्ये पडतो. आता मला सांगा तो विहिरीमध्ये ऑलरेडी होता का बाहेरून आतमध्ये पडला? बाहेरून तो आतमध्ये विहिरीमध्ये पडला. आपण म्हणू शकतो टायगर अशानं फॉल इन टू द वेल, तो विहिरीमध्ये पडला. बाहेरून आतमध्ये पडण्याची क्रिया इंटू न दर्शवायची. आता दुसऱ्या दिवशी काही लोक चालत चालत गेले, त्यांनी पाहिलं तर बिबट्या कुठे आहे, आता त्यांना विहिरीमध्ये दिसला. बिबट्या लोकांना दिसला कुठे? विहिरीमध्ये दिसला. पडताना पाहिलं नाही त्यांनी, तो ऑलरेडी विहिरीमध्ये त्या लोकांना दिसलेला आहे. म्हणू शकतो पीपल किंवा दे सॉ द टायगर इन द वेल, त्यांनी टायगरला वाघाला विहिरीमध्ये पाहिलं. आणि त्याच्यानंतर अशा रीतीनं वन विभागाची लोक आली आणि त्यांनी काही वस्तूंच्या आधारे साधनाच्या आधारे त्या वाघाला विहिरीच्या बाहेर काढलं. म्हणून काय म्हणू शकतो दे अशा रीतीनं की टूक द टायगर आउट ऑफ द वेल, त्यांनी त्याला अशा रीतीनं विहिरीच्या बाहेर घेतलं. म्हणजे इन टू म्हणजे बाहेरून आतमध्ये, इन म्हणजे ऑलरेडी आतमध्ये आणि आउट ऑफ म्हणजे आतून बाहेर. आलं लक्षात? या वेगवेगळ्या प्रेपोशनचा या ठिकाणी तुम्हाला संदर्भ लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या तुम्ही इन टू वापरताय, आउट ऑफ वापरताय किंवा ही प्रिपोशन वापरता, याच्यानंतर हे नाम आलेलं आहे वेल, क्लासरूम, बॅग, सेमिनार हॉल, हे सगळी नाम आलेले आहेत. आणि याच्यानंतर जे नाम येतं, हे नामाचा उरलेल्या शब्दांबरोबर जो संबंध आहे तो दर्शवण्याचं काम वाक्यात हे प्रिपोशन करत असतं. क्लासरूमचा संबंध त्या विशिष्ट व्यक्तीच्या संदर्भात जोडलेला आहे, बॅगचा संदर्भ ऍपल बरोबर जोडलेला आहे, सेमिनार हॉलचा संबंध त्यांच्या स्वरूपात दे संदर्भात जोडलेला आहे. यांना इतर शब्दांशी जोडण्याचं काम काय करत असं? आउट ऑफ, इन टू किंवा अशा स्वरूपाचे प्रिपोशन वाक्यामध्ये करत असतात, हे नीट लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रिपोशन आपल्याला या ठिकाणी पाहायचंय, हे देखील खूप महत्वाचं आहे, त्याचे बरेच उपयोग आहेत. त्यातला पहिला जो आहे तुमचा ऑन, तर ऑन हे जे काही प्रिपोशन आहे हे देखील अशा रीतीनं प्लेस इंडिकेट करतं आणि टाइम देखील इंडिकेट करतं. या ठिकाणी पहिला बघायचा, इट इंडिकेट द पॉइंट ऑफ टाइम, एक विशिष्ट वेळ नमूद करण्यासाठी वाक्यामध्ये ऑन वापरावं लागतं. आता इन हे जे प्रिपोशन आहे, इन पण वेळ दर्शवली जाते पण ती वेळ वेगळी असते, बरोबर आहे. याच्या विरोधात दुसरा जो प्रिपोशन आहे ऑन, ऑन इंडिकेट द पॉइंट ऑफ टाइम, तर विच टाइम द ऑन इंडिकेट्स, कुठला इंडिकेट करतं ते? तर डे अँड डेट. डे फ्रॉम मंडे टू संडे, सोमवार ते रविवार पर्यंत जे वार आहेत, हे वार आपण या शरीतनं ऑन या प्रिपोशन इंडिकेट करतो. आणि दुसरं आहे ते डेट, एक तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत जे काही आपण डेट असतात, बरोबर आहे की नाही, कॅलेंडर वरचे जे काही डेट्स आहेत हे सगळे आपल्याला कशाने दर्शवावं लागतात? ऑन या प्रिपोशनने दर्शवावं लागतात. द मीटिंग इज हेल्ड ऑन मंडे, सोमवार ते रविवार, मंडे आलेला आहे, ऑन प्रिपोशन त्याच्या अगोदर वापरायचे. वी हॅव अरेंज्ड अ पिकनिक ऑन संडे, संडेच्या अगोदर ऑन प्रिपोशन आलेला, ही नीट लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ऑन 15th ऑफ ऑगस्ट, आ कंट्री गॉट इंडिपेंडन्स ऑन 15th ऑफ ऑगस्ट, ऑन 15th ऑफ ऑगस्ट, 15 ऑगस्टला आपल्या देशाला स्वतंत्र मिळालं. 15th ऑफ ऑगस्ट, या ठिकाणी महिना आलेला आहे, तर फक्त महिना असता तर इन ऑगस्ट आला असतं, परंतु त्याच्या अगोदरचा जो आलेला आहे तो या ठिकाणी गृहित धरलेला आहे. आपण तारीख आलेली आहे या ठिकाणी, डेट आलेली आहे, बरोबर, 15th. त्यामुळे याच्या अगोदर जे प्रिपरेशन येतं ते ऑन आलेलं आहे, हे लक्षात ठेवा. द एक्झामिनेशन विल कॉमेन्स ऑन द 15th ऑफ एप्रिल, 15 एप्रिलला परीक्षा सुरू होत आहेत. म्हणजे एप्रिल जर नुसतं असता तर इन एप्रिल आलं असतं, परंतु याच्या अगोदर जे तारीख आलेली आहे, बरोबर आहे, डेट, तर त्याच्या अगोदर आपल्याला ऑन हे प्रिपरेशन वाक्यामध्ये वापरायचे, ते ह्या ठिकाणी तुम्हाला नोटीस करता आलं पाहिजे. त्यामुळं डे आणि डेट असेल तर ऑन हे प्रिपोशन वापरा, हे नीट लक्षात ठेवा. आता नेक्स्ट जे प्रिपोशन आहे, सॉरी हेच आहे ते पाहायचं उपयोग त्याचा. इट डिनोट्स कॉन्टॅक्ट, प्लेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्याच्या नंतर ते कॉन्टॅक्ट दर्शवतो. कॉन्टॅक्ट म्हणजे दोन वस्तू एकमेकावर ठेवलेल्या आहेत, तर दोघांमध्ये जो काही कॉन्टॅक्ट आहे, बरोबर आहे की नाही, तो संबंध दर्शवण्याचं काम या ठिकाणी करतात. सी इज सिटिंग ऑन द चेअर, ती खुर्चीवर बसलेली आहे, म्हणजे ती व्यक्ती
आणि खुर्ची मध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, एकमेकाला ते अगदी टच करून बसलेले आहेत. खुर्चीवर म्हणजे अशा रीतीनं त्या व्यक्तीमध्ये आणि खुर्चीमध्ये गॅप राहत नाही, बरोबर खुर्चीवरच बसलेला आहे. देर इज डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन दिस टू ऑब्जेक्ट. फर्स्ट इज पर्सन, सेकंड इज चेअर. सम बर्ड्स आर ऑन द ट्री. झाडावर पक्षी बसलेले आहे. झाडावर बसे काय म्हणजे झाडापासून उंच नाहीये, झाड आणि मुलं पक्षी यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट आहे, बरोबर आहे. ब्रँच आहे झाडाची, फांदी आहे, फांदीवर बरोबर ते टच करून बसलेले आहे. सो देर इज अ कॉन्टॅक्ट बिटवीन देम. स्मिता वेअर्स अ रिंग ऑन हर फर्स्ट फिंगर. आता पहिलं जे बोट आहे ह्या पहिल्या बोटामध्ये ती रिंग घालते. आता बोटात आपण बोलताना मराठीत बोलतो बोटामध्ये, आपण मराठीत कधीच बोलत नाही, आपण बोटावर रिंग घालतो, बोटामध्ये रिंग घालतो. आणि जनरली मराठीमधले जे आपण जे मराठी मीडियमचे विद्यार्थी ना आहे असं ट्रान्सलेट करतात. प्रिपोजिशनचा चुका होण्याचं मेन कारण काय आहे तर मुले कुठला पण स्टुडंट असू द्या तो डायरेक्टली ट्रान्सलेट करत असतो. जसं आपण म्हणतो ना खुर्चीत बस, खुर्चीवर बस असणं खुर्चीत बस, बरोबर आहे की नाही. डोक्यावर टोपी घाल का डोक्यात टोपी घाल, मराठी मुलं घाईघाईत बोलतात डोक्यात टोपी घाल. डोक्यात घालायची म्हणजे एक्झॅक्टली कशी घालायची, डोकं फोडून घालायची नाही, डोक्यावर घालायची आहे, डोक्यावर ठेवायची आहे. आणि ठेवायची म्हणजे देर इज अ कॉन्टॅक्ट, कॉन्टॅक्ट झाला पाहिजे, स्पर्श होतो टोपीचा आणि डोक्याचा, बरोबर. तसंच रिंग आहे बोटा म्हणजे तुम्ही घालता, तर बोटामध्ये घालत नाही, बोटाच कापून तर बोटाचा भाग वरचा एकमेकाला स्पर्श करून तो अशा ते झालेला असतो, बरोबर आहे. स्मिता वेअर्स अ रिंग ऑन हर फर्स्ट फिंगर. त्या ठिकाणी या स्वरूपाचे प्रिपोजिशन तुम्हाला वापरता आले पाहिजे. त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नमूद केलेला आहे ही लक्षात ठेवा. जसं मी सांगू शकतो असं अजून एक एक्झाम्पल घ्या, हे असा टेबल आहे, बरोबर आहे. आता हा टेबलचा सरफेस आहे, काय हा टेबलचा सरफेस आहे वरचा. आणि मी काय केलं की माझ्याकडचे जे काही फ्लावर पॉट आहे किंवा बुक आहे एक पुस्तक, ते बुक मी अशानं टेबलवर ठेवलं. आता मला सांगा मी पुस्तक टेबलवर ठेवलंय म्हणजेच टेबलचा जो सरफेस आहे ह्या सरफेसचा आणि पुस्तकाचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, बरोबर आहे की नाही. टेबलच्या जो पृष्ठभागावर बरोबर ते पुस्तक मी ठेवलेलं आहे, त्यामुळे दोन वस्तूंमधला कॉन्टॅक्ट या ठिकाणी ऑन प्रिपोजिशन दर्शवतो. आणि ऑन हा वरच्या ऑब्जेक्टसाठी दर्शवला जातो, च्या वर, कशाच्या वर ठेवलेला आहे, टेबलच्या वर, पण तिथे टेबलवर कॉन्टॅक्ट आहे, एकमेकाला ते चिटकून अशा रीतनं आहेत. त्यामुळे ऑन डिनोट कॉन्टॅक्ट हे लक्षात ठेवायचं या ठिकाणी, ठीक आहे. आता पुढचा जो ऑनचा दिलेला आहे, जनरली मुलांना या संदर्भात जास्त डिटेल माहिती नाहीये, मी थोडं व्यवस्थित या ठिकाणी ऑन हे प्रिपोजिशन नमूद करतो आहे, नीट लक्षात घ्या. इट डिनोट सब्जेक्ट. ज्यावेळी तुम्ही एखाद्या सब्जेक्टचा विषयाचा उल्लेख वाक्यामध्ये करता, त्या विषयाच्या नावा अगोदर तुम्ही वाक्यामध्ये ऑन हे प्रिपोजिशन वापरायचे. आय रोट अ बुक ऑन इंग्लिश ग्रामर. लक्षात ठेवा, आय रोट अ बुक ऑन इंग्लिश ग्रामर. आता इंग्लिश ग्रामर हा विषय आहे, म्हणजे याच्या संदर्भात ज्यावेळी तुम्ही काही वापरता त्या अगोदर तुम्ही ऑन प्रिपोजिशन वापरायचे. डिलिव्हर्ड अ लेक्चर ऑन डिकिन्स नॉवेल्स. नॉवेल्स सब्जेक्ट आहे आता हा, डिकिन्स नॉवेल्स आपण म्हणू शकतो. चार्ल्स डिकिन्स नावाचा एक रायटर होता, ब्रिटिश पोएट, त्याने जे काही नॉवेल लिहिले त्या नॉवेल्सवर मी लेक्चर डिलिव्हर्ड केला. आय या ठिकाणी राहिलेला आहे, आय डिलिव्हर्ड अ लेक्चर ऑन डिकिन्स नॉवेल. ज्यावेळेस वाक्यामध्ये सब्जेक्टचा उल्लेख होतो त्यावेळेस तुम्ही त्याच्या अगोदर वाक्यामध्ये ऑन हे प्रिपोजिशन वापरायचं, नीट लक्षात ठेवा. पुढे पाहायचे, इट डिनोट्स मेंबरशिप. मेंबरशिप ज्याला आपण म्हणूया की अशा रीतीनं आपण जनरली बोलत असतो की माझा मित्र कमिटीवर मेंबर आहे, मराठीमध्ये मदत कमिटीत मेंबर आहे, कमिटीत मेंबर आहे. कमिटीमध्ये मेंबर असला तरी एक्झॅक्ट त्याचा उच्चार असा होतो की तो कमिटीवर आहे, कमिटीत आहे असं जनरली इन्फॉर्मली बोललं जातं. आणि कमिटीत आहे बोलल्याच्या नंतर आपण आतमध्ये म्हणतो आणि लगेच इन प्रिपोजिशन वापरतो. जनरल चूक काय होते, या ठिकाणी वाक्य दिले मिस्टर जाधव इज इन द कमिटी. आपण जनरली बोलत असतो तो कमिटीमध्ये सभासद आहे, इन द कमिटी म्हणत असतो, पण इन द कमिटी नाही म्हणायचं. ज्यावेळेस एखादा व्यक्ती एखाद्या कमिटीचा मेंबर असेल, एखाद्या संस्थेचा मेंबर असेल,
एखाद्या ग्रुपचा मेंबर असेल, एखाद्या मोमेंटचा मेंबर असेल, व्हॉट एव्हर, तर या ठिकाणी मेंबरशिप ज्याला आपण म्हणूया सभासदत्व, याच्यासाठी ऑन प्रिपोजिशन घ्यायचं. मिस्टर जाधव इज ऑन द कमिटी, इन द कमिटी म्हणायचं नाही, ऑन द कमिटी असं म्हणायचं. कमिटीवर मेंबर असतो, लक्षात ठेवा. डॉक्टर चास्कर आर राहिलेला आहे. डॉक्टर चास्कर इज ऑन द बोर्ड ऑफ स्टडीज. डॉक्टर चास्कर कुठे आहेत? ऑन द बोर्ड ऑफ स्टडीज वरती मेंबर आहेत. ऑन हे प्रिपोजिशन वापरायचं, इन प्रिपोजिशन वापरायचं नाही, हे या ठिकाणी नमूद करतो आहे. आलं लक्षात? मेंबरशिप सभासद जिथं असतं त्या ठिकाणी ऑन प्रिपोजिशन वापरा. आणि पुढचा जो आहे तो कॉमन आहे, बाय मीन्स ऑफ, च्या मदतीनं, च्या सहाय्यानं. लक्षात घ्या, कशाच्या तरी सहाय्याने एखादी कृती घडते हे या ठिकाणी सांगितलं जातं, च्या सहाय्यानं. आय लिसन द न्यूज ऑन द रेडिओ, मेन क्रिया दिलेली लिसन, मी बातमी ऐकलेली पण कशाच्या मदतीनं, ऑन द रेडिओ, रेडिओवर ऐकलेली. म्हणजे लिसन म्हणजे ऐकण्यासाठी मी कुठलं साधन वापरलेलं आहे, रेडिओ वापरलेले. सो रेडिओ इज अ मीन्स टू लिसन दिस न्यूज. सो ऑन इज प्रिफर्ड ओव्हर हिअर, या ठिकाणी ऑन ला प्रिफर करायचं आहे. आणि दुसरं दिलेलं आहे, सी लिव्ज ऑन हर फादर्स इन्कम, ती तिच्या वडिलांच्या इन्कमवर राहते आहे. म्हणजे लिव्ज ही राहण्याची क्रिया आहे, मग ती कशाच्या सहाय्याने राहते आहे, हर फादर्स इन्कम, तिच्या वडिलांची जी इन्कम आहे त्या वडिलांच्या इन्कम वरती राहते आहे. ऑन प्रिपोजिशन या ठिकाणी मीन्स साठी वापरलं जातं. त्यामुळे पुन्हा एकदा ऐकायचं, मीन्स या प्रिपोजिशनचे बरेच उपयोग आहेत. या ठिकाणी दिलेलं आहे, इट इंडिकेट द पॉइंट ऑफ टाइम, विशिष्ट डे आणि डेट सांगण्यासाठी तुम्ही वाक्यामध्ये ऑन वापरताय. इट डिनोट्स कॉन्टॅक्ट, दोन व्यक्ती दोन वस्तूंमधला जो काही ऍक्च्युअल कॉन्टॅक्ट असतो या कॉन्टॅक्ट साठी तुम्हाला वाक्यामध्ये ऑन प्रिपोजिशन वापरायचं आहे. इट डिनोट्स सब्जेक्ट, ज्या ठिकाणी आपण एखाद्या विषयाचं नाव घेता त्या ठिकाणी इन प्रिपोजिशन वापरायचे. इट डिनोट्स मेंबरशिप, सभासदत्वचा उल्लेख जे येतो तिथे ऑन प्रिपोजिशन वापरा. आणि साधन, बाय मीन्स, ज्याला आपण म्हणू एखाद्या सहाय्यानं, साधनाच्या, इथे मीन्स हे प्रिपोजिशन, ऑन प्रिपोजिशन वापरायचे. अशा प्रकारे पाहायचं, ऑन हे प्रिपोजिशन तितकं छोटं आहे पण इतके वेगवेगळ्या प्रकारे वापरता येत असतं. आता ज्याप्रमाणे प्रिपोजिशन वापरता येतं, इन, ऑन किंवा अजून एक राहतो ऍट, त्याप्रमाणे कोठे वापरायचं नाही हा सुद्धा याच्या ठिकाणी एक नियम आहे. तर तो पण आपल्याला थोड्या वेळात पाहायचा आहे. आता याच्यानंतरचा पुढचा जो महत्वाचा आहे तो आहे इन ऑनच्या सोबतच येतो, तो म्हणजे ऍट. ऍट देखील टाइमच्या संदर्भात येतो आणि प्लेसच्या संदर्भात येत असतो, लक्षात ठेवा. म्हणजे ऍट हे प्रिपोजिशन टाइम इंडिकेट करत असेल तर तो कुठला टाइम इंडिकेट करतं? जनरली पॉइंट ऑफ टाइम, ज्याला क्लॉक वाईज टाइम ज्याला आपण म्हणतो, म्हणजे घड्याळामध्ये जो टाइम इंडिकेट होतो तो ऍट न दर्शवायचा, लक्षात ठेवा. कॅलेंडर मध्ये दिसतं सोम, आपली डेज असतात, डेट असतात, फक्त मंथ सोडून डे आणि डेट ते ऑन ने दर्शवायचं. आणि सगळ्यात मोठे वेळेचा युनिट असतात ते, पहिले तो मंथ येतो, त्याच्यानंतर येतो सीझन, त्याच्यानंतर येतो इयर, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं सेंचुरी. सेंचुरी म्हणजे शतक, इयर म्हणजे वर्ष, मंथ म्हणजे अशा रीतीनं आपण म्हणू शकतो की महिना, तो 30 दिवसाचा असतो, 28 दिवसाचा असतो, 29 दिवसाचा असतो. आणि सीझन 3, 4, 5 महिन्याचे सीझन असतं, बरोबर आहे. म्हणजे जे वेळेचे मोठाले युनिट असतील त्यासाठी इन, तुलनेनं छोटा युनिट असेल डे आणि डेट ऑन, आणि सगळ्यात छोटा युनिट असेल तिथे ऍट वापरतो. पॉइंट ऑफ द टाइम, क्लॉक वाईज टाइम जो असतो तो या ठिकाणी आपण ऍट न दररोज असतो. ऍट 2 PM, ऍट 6 o'clock, ऍट 3 o'clock वगैरे, लक्षात ठेवा. त्यामुळे टायमिंग सांगताना तुम्ही ऍट हे प्रिपोजिशन सांगायचं आहे. द शॉप ओपन्स ऍट 8 o'clock, शॉप किती वाजता उघडतं? 8 उघडतं. त्यामुळे 8 हा जो काही विशिष्ट वेळ आहे तो ऍट न जोडून द्यायचा आहे, लक्षात ठेवा. माझ्या नंतर आपण काही स्पेसिफिक टायमिंग या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत, मग आता ते निश्चित काय ते सांगता येत नाही आपल्याला. म्हणून हे जे शब्द आहेत ना, हे तुम्ही आहे असे नोटीस करा. ऍट मिडनाईट, इथं इन द मिडनाईट नाही म्हणायचं. ऍट नोन, ऍट डाऊन, डाऊन म्हणजे अगदी पहाटची वेळ. ऍट लंच टाइम, जो स्पेसिफाईड टाइम नसतो, लक्षात ठेवायचं, निश्चित टाइम सांगितलेला नाहीये, तो या ठिकाणी ऍट न जोडून द्या. मिडनाईट हा शब्द नोटीस करा, नून हा शब्द लक्षात ठेवा, डाऊन हा शब्द नोटीस करा,
लंच टाइम हा शब्द नोटिस करा, त्याच्यानंतर वीकेंड हा शब्द लक्षात, ऍट द वीकेंड म्हणायचं, इन द वीकेंड नाही म्हणायचं, किंवा ऍट वीकेंड म्हटलं तरी चालेल, द आर्टिकल वापरा किंवा नका वापरू, तुमच्यावर आहे. त्याच्यानंतर येतं जस्ट डायरेक्टली फक्त तुम्ही सणाचा उल्लेख करताय, क्रिसमस, तर ऍट क्रिसमस म्हणायचं, ऍट दिवाळी म्हणायचं, कारण एक्झॅक्टली क्रिसमस केव्हा हे नमूद केलेलं नाही, एक्झॅक्टली दिवाळी केव्हा ते नमूद केलेलं नाही, ऍट ईस्टर एक्झॅक्टली स्पेसिफाईड केलेलं नाहीये, त्यामुळे या ठिकाणी ऍट हे प्रिपोर्शन वापरायचे. फक्त जर यांच्यानंतर डे असा उल्लेख आला किंवा विशिष्ट दिवसाचा उल्लेख आला तर मग बाकी ऑन असं वापरायचं. ऍट क्रिसमस बरोबर आहे, बट ऑन क्रिसमस डे ही रचना बनते. इथे डेचा उल्लेख शेवटी आलेला आहे, स्पेसिफिक दिवसाचा उल्लेख आला म्हणून ऑन वापरलेला आहे. फक्त ऍट क्रिसमस म्हटलं तर नक्की कुठला क्रिसमस सांगितलेला नाही, बरोबर आहे. ऑन एस्टर संडे, या ठिकाणी संडेचा उल्लेख आलेला आहे म्हणून याच्यानंतर अगोदर ऑन हे प्रिपोर्शन येतं, अन्यथा ऍट हे प्रिपोर्शन वापरायचं आहे. त्यामुळे बेसिकली क्लॉकवाईज टायमिंग असतो ते ऍट ने जोडायचं आहे. त्याच्यानंतर मिडनाईट, नोन, डाऊन, लंच टाइम, डिनर टाइम, वीकेंड, क्रिसमस, दिवाळी, एस्टर अशा प्रकारे काही काही विशिष्ट येतात, त्यांच्या अगोदर वाक्यामध्ये ऍट हे प्रिपोर्शन तुम्हाला वापरता आलं पाहिजे, हे नीट लक्षात ठेवा. आता ज्या प्रकारे आपण आत्ताच पाहिलेले इन पाहिला, ऑन पाहिला आणि ऍट पाहिला, इन ऑन ऍट हे तीनही प्रिपोर्शन विशिष्ट वेळ दर्शवत असतात, इन ऑन ऍट विशिष्ट प्रकारचे प्लेस दर्शवत असतात, बरोबर आहे. आता याच्यामध्ये आपला अजून एक राहिलेला आहे, का जो ऍट आहे हा प्लेस देखील इंडिकेट करतो, तो आपल्याला थोड्या पुढे येणारच आहे, तो आपण पाहूयात. तर या ठिकाणी पाहायचं आहे, इथं थोडस मी खाली नमूद केलेलं आहे, एकदा पाहून घ्या तुम्ही सर्वजण, की जो ऍट आहे तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे स्मॉल प्लेस साठी किंवा एरियासाठी देखील वापरला जातो. काय? स्मॉल प्लेस ऑर एरिया. स्मॉल प्लेस म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल मी तर म्हटलं पुणे, पुणे हे मोठं सिटी आहे, शहर आहे, बरोबर आहे, तर डिस्ट्रिक्ट देखील आहे. म्हणजे तुम्ही लार्ज प्लेसेस घेता त्यासाठी तुम्हाला इन प्रिपोर्शन वापरायचे, परंतु त्या मोठ्या प्लेस मधला छोटासा भाग, फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं पुणा आहे तर इन पुणे असं म्हणायचं, पण पुण्याचा एक छोटासा भाग जर म्हटलं, एरिया जर म्हटलं, तर त्याला आपण म्हणू शकतो हडपसर, ऍट हडपसर, ऍट शिवाजीनगर, ऍट स्वारगेट, त्याच्यानंतर ऍट सदाशिवपेठ, ऍट नारायणपेठ, ऍट बानेर, ऍट हिंजेवाडी, बरोबर आहे. हे जे छोटे छोटे एरिया आहेत विशिष्ट शहराच्या आतमधले, तर एरियाचं नाव असेल तर ऍट वापरायचं, मोठ्या शहराचं नाव असेल तर इन वापरायचं. लक्षात, ही लिव्ज ऍट हडपसर इन पुणे, महेश वर्क्स ऍट बानेर इन पुणे. त्यामुळे शहराचं नाव आलं मोठ्या, इन वापरा, त्यातील छोटासा भाग असेल, एरिया असेल, त्याच्या अगोदर ऍट वापरायचं. आणि अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या गावांची जी नावं आहेत, त्याला आपण ग्रामीण भाग म्हणतो, ग्रामीण भागामध्ये छोट्या छोटी गावं असतात, 5,000-10,000 लोकसंख्येची छोट्या छोटी गावं असतात, बरोबर आहे. तर ती गावांच्या नावं अगोदर आपण ऍट प्रिपोर्शन वापरायचे. पण जर मोठं तालुका लेवलचं प्लेस आहे, डिस्ट्रिक्ट लेवलचं प्लेस आहे, तर याच्यासाठी बाकी आपल्याला इन हे प्रिपोर्शन वापरायचं, हे नीट लक्षात ठेवा. जसं आपण आपल्या गावाकडचा उल्लेख करतो, पोस्टल ऍड्रेस वर आपण बरोबर टाकतो ऍट पोस्ट सो अँड सो, बरोबर आहे की नाही. फॉर एक्झाम्पल हडपसर आहे, आपण या ठिकाणी ऍट पोस्ट हडपसर म्हणतो, पण आपण असं कधीच म्हणत नाही ऍट पोस्ट पुणे, कारण पुण्यासाठी ऍट वापरत नाही, छोट्याशा एरियासाठी ऍट वापरतात. आपले गावं काय खूप मोठ्याने नसतात, गावं छोटी छोटीच असतात, छोट्या छोट्या वाड्या, वस्त्या, 8-10,000 मॅक्सिमम लोकसंख्येच्या वाड्या असतात, गावं असतात, गावांसाठी देखील ऍट वापरायचं आहे, लक्षात ठेवा. तर मग ग्रामीण भागात जितक्या काही गावं येतील ती सगळी गावं ऍट न जोडायची आहेत, फक्त मोठं शहर असेल तर इन जोडायचं आहे. हा याच्यातला एक भाग नीट नोटीस करा. आता आपण इन ऑन ऍट यांचा वापर कसा करायचा ते पाहिलं. आता एक अजून महत्वाचा याच्यावर एक प्रश्न आता येऊन गेला होता 2019 ला, की इन ऑन आणि ऍट हे जे काही तीन प्रिपोर्शन आहेत हे वापरायचे नाहीत अशा काही जागा आहेत, तर कुठे वापरायचे नाहीत हे या ठिकाणी आपल्याला पाहायचे. इन ऑन ऍट आर नॉट यूज बिफोर द टाइम फ्रेजेस बिगिनिंग विथ धिस
एवरी लास्ट एंड नेक्स्ट हे अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो, नीट नोटिस करा. लक्षात ठेवायचे, ज्यावेळेस वाक्यामध्ये एखादी फ्रेज ची सुरुवात धीस न झालेली असेल, एव्हरी झालेली असेल, लास्ट किंवा नेक्स्ट न झालेली असेल, तर या शब्दांसोबत वाक्यामध्ये इन, ऑन, ऍट वापरायचा नाही. क्लियर? आता पहा, एक्झाम्पल पाहूया आपण. वेअर डीड यू गो लास्ट वीकेंड? आताच आपण पाहिलं होतं वीकेंडच्या अगोदर आपण काय वापरत असतो, ऍट वीकेंड असं म्हणतो, बरोबर आहे. परंतु जर ह्या वीकेंड या शब्दाच्या अगोदर लास्ट हा शब्द जर आला, लास्ट, धीस, एव्हरी किंवा नेक्स्ट, तर यांच्यासोबत ऍट प्रिपोजिशन वापरायचं नाही. कुठलंच प्रिपोजिशन म्हणजे हे तीन पैकी येणार नाही. आलं लक्षात? माय एक्झाम विल फिनिश ट्यूजडे आफ्टरनून. आता ट्यूजडे आपण जे काही डे आणि डेट पाहतो त्याच्या अगोदर काय येत असतं, जनरली ऑन प्रिपोजिशन येत असतं, बरोबर आहे की नाही? परंतु ज्यावेळेस ह्या शब्दांच्या अगोदर हे चार पैकी येतात, धीस, एव्हरी, लास्ट आणि नेक्स्ट, ज्यावेळेस हे शब्द येतात त्यावेळेस यांच्या आसपास यांच्या अगोदर वाक्यात ऑन प्रिपोजिशन वापरायचं नाही. आलं का लक्षात? आता दुसरं एक अजून एक आहे, इन, ऑन, ऍट आर नॉट यूज बिफोर फ्रेजेस एंडिंग विथ ऍगो. ज्या फ्रेजच्या शेवटी अशा रीतीने ऍगो जोडलेला आहे लक्षात ठेवायचं, त्याच्या अगोदर देखील वाक्यामध्ये इन, ऑन, ऍट वापरायचे नाही. सी लेफ्ट द ऑफिस 5 मिनिट्स ऍगो. आता या ठिकाणी ऍगो हा शब्द जोडल्यामुळे शेवटी त्या शब्दाच्या अगोदर इन, ऑन, ऍट हे प्रिपोजिशन वापरायचे नाहीत. आलं लक्षात? त्यामुळे अगोदर साठी हे चार आहे, धीस, एव्हरी, लास्ट आणि नेक्स्ट, आणि शेवटी जर असेल तर ऍगो. हे पाच शब्द चुकूनही विसरू नका. हे जर त्या फ्रेजच्या अगोदर किंवा नंतर जर आले तर त्यांच्यासोबत हे इन, ऑन, ऍट हे प्रिपोजिशन वापरायचे नाहीत. आता जे वापरायचे नाहीत ना, पेपरला बरोबर वापरून देतात. मग तुम्हाला विचारलं जातं की वाक्य बरोबर चुकीचं ओळखा, तर आपल्याला हा नियम लक्षात आला पाहिजे. हा याच्यातला एक व्हेरी व्हेरी आयएमपी असा नियम आहे, ही नीट नोटीस करून ठेवायचे, ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला तो पाहायचा तुम्हाला विदाउट. आता बाकी पुढचे काय प्रिपोजिशन छोटे आहेत लहान आहेत ते पाहायचे. विदाउट म्हणजेच आपण म्हणा इन द ऍबसेन्स ऑफ थिंग ऑर पर्सन, एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या वस्तूच्या शिवाय, च्या शिवाय या अर्थाचं हे प्रिपोजिशन आहे. यू कॅनॉट डू धीस विदाउट प्रॉपर गायडन्स. जसं आपल्या स्पर्धा परीक्षा आहेत, दिवसेंदिवस कॉम्प्लिकेटेड होत चाललेले आहे, बरोबर आहे की नाही? लाखो मुलं परीक्षेला बसत असतात आणि त्यातून 100, 200, 400 इतकेच कमी प्रमाणामध्ये, 100 पटीमध्ये मुलं पास होतात, 1,00,000 पटीमध्ये मुलं परीक्षा देत असतात. मग या प्रमाणामध्ये ज्यावेळी तुम्ही तयारी करता त्यावेळेस इथं प्रत्येक मार्कला वेटेज असतं, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला गरज पडते ती योग्य मार्गदर्शनाची. म्हणून आपण म्हणतो का तू ही एक्झाम प्रॉपर गायडन्स शिवाय पास होऊ शकत नाही. यू कॅनॉट डू धीस विदाउट प्रॉपर गायडन्स. विदाउट चा अर्थ होतो च्या शिवाय. कशाच्या शिवाय? प्रॉपर गायडन्सच्या शिवाय. त्या ठिकाणी प्रॉपर गायडन्स हा शब्द जोडून दिलेला आहे. आणि ह्या प्रॉपर गायडन्स, गायडन्स हा शब्द नाव नाही, ह्या नामाचा उरलेल्या शब्दांशी संबंध जोडण्याचं काम विदाउट हे प्रिपोजिशन करतं. लक्षात ठेवायचं, प्रत्येक प्रिपोजिशन एक त्याचा अर्थ आहे, त्या अर्थाप्रमाणे वाक्य त्याचा उपयोग तुम्हाला करता यायला पाहिजे. दुसरं, वी कॅनॉट अचीव सक्सेस विदाउट हार्ड वर्क. हार्ड वर्क शिवाय तुम्ही यश मिळवू शकणार नाहीत. विदाउट कशाच्या शिवाय? हार्ड वर्कच्या शिवाय. हा एक याच्यातला भाग तुम्हाला नोटीस करायचा आहे. यू कॅनॉट लिव, यू कॅनॉट गो. कसं? विदाउट परमिशन. परमिशन शब्द नाव नाही, याच्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे च्या शिवाय या अर्थाचा तुम्हाला या ठिकाणी उल्लेख जो आहे तो तुम्हाला करता येईल. एक्सक्यूज मी एकच मिनिट. यस, लेट अस स्टार्ट. च्या शिवाय अशा अर्थाचा उल्लेख विदाउट या प्रिपोजिशनने जोडला जातो किंवा दर्शवला जातो. त्यामुळे हा एक अतिशय महत्वाचा शब्द तुम्हाला या ठिकाणी नोटीस करायचा आहे, ठीक आहे. आता आपण पुढच्या प्रिपोजिशनकडे जाऊयात, ओवर. आता ह्या छोटे छोटे आहेत पण असं याचा पुढे फ्रेजेस मध्ये खूप उपयोग आहे.
या ठिकाणी इंडिव्हिज्युअल यूज काय तो या ठिकाणी पाहायचा आहे. ओवर इट इंडिकेट्स अ थिंग व्हर्टिकली अबाव, सरळ वरच्या दिशेने, लक्षात ठेवायचं काय, सरळ वरच्या दिशेने विदाउट एनी कॉन्टॅक्ट, कुठल्याच प्रकारचा कॉन्टॅक्ट नाहीये हे लक्षात ठेवायचे. ओवर इंडिकेट व्हर्टिकली अबाव विदाउट एनी कॉन्टॅक्ट, एखादी वस्तू च्या वर असणे लक्षात ठेवायचे. फॉर एक्झाम्पल आपण हॉलमध्ये बसलेलो आहोत आणि हॉलच्या सरळ वरती, म्हणजे आपण जिथे बसलेलो आपल्या सरळ वरती सिलिंगला फॅन आहे. आता मला सांगा, फॅनचा आपल्या डोक्याचा कॉन्टॅक्ट आहे का? नाही. पण फॅन हा आपल्या डोक्याच्या सरळ वरती आहे, सरळ वरच्या दिशेने. ज्यावेळेस दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नसेल आणि एक वस्तू च्या वर असेल, वरच्या दिशेला असेल, तर ती ओवरनं जोडायची. आणि जर कॉन्टॅक्ट असेल तर ऑन वापरायचं, नीट लक्षात ठेवा. द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. आता निश्चित माहिती आहे ब्रिज कुठे आहे, नदीच्या वर आहे. नदीच्या बाजूला ब्रिज नसतो, नदीच्या वर असतो, लक्षात ठेवायचं. त्यामुळे ओव्हर हे प्रिपोजिशन या ठिकाणी या कॉन्टॅक्ट मध्ये वापरलं जातं. शक्यतो नदीचा पाणी आणि ब्रिज यांचा एकमेकाशी कॉन्टॅक्ट होत नाही. ब्रिज बांधतानाच नदीपासून बऱ्यापैकी उंचीवर बांधला जातो. देर इज नो ऍक्च्युअल कॉन्टॅक्ट बिटवीन द ब्रिज अँड द रिव्हर. बरोबर आहे. एक्सेप्शनल कंडिशनला पूर वगैरे आला तर अशा परिस्थिती आपल्याला सापडते, बट जनरली ब्रिज हा नदीच्या बऱ्यापैकी उंचीवर असतो आणि नदीच्या वरच असतो, त्यामुळे तो सरळ वरती आलेला आहे विदाउट कॉन्टॅक्ट. ठीक आहे, हा एक भाग या ठिकाणी नोटीस करायचा आहे. सेकंड, द थीप जम्प्ड ओव्हर द ऑल. आता इथं ओव्हर म्हटलं तर अशा रीतीनं च्या वर असा अर्थ होतो, जम्प मारलेली. आता या ठिकाणी त्याने मोमेंट दर्शवलेली. बरोबर आहे, मोमेंट टू दी अदर साइड ऑफ समथिंग. आता या ठिकाणी ओव्हर द ऑल म्हणजे वॉल वरून त्याने उडी मारलेली. आता या ठिकाणी ऑन द वॉल नाही म्हणायचं, कारण त्याने वॉलवर म्हणजे भिंतीवर उडी मारली नाही, भिंतीवरून उडी मारलेली. त्यामुळे इथं मोमेंट दर्शवली तरी या ठिकाणी ओव्हरच प्रिपोजिशन वापरलेला आहे, लक्षात ठेवा. द स्मोक रेजेस ओव्हर द सिटी. ओव्हर द सिटी स्मोक आहे, म्हणजे सपोज अचानक काहीतरी जसं आपण कारखाने असतील, मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे असतात, लघु उद्योग असतील, आणि अशा कारखान्यांमधून जो धूर मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडतो, तो अशा रीतीनं शहराच्या वरती मोठ्या प्रमाणामध्ये अशा रीतीनं तो साठलेला असतो उंचीवर. म्हणजे स्मोक आहे कोठे आहे, ओव्हर द सिटी, सिटीच्या वर, शहराच्या सरळ वरती वरच्या दिशेला अशा रीतीनं ढगासारखा असा मोठा काळा फिन्न अशा स्वरूपात तो स्मोक साठलेला असतो. देअर आर ओव्हर 30 स्टुडंट्स इन द हॉल. आता याचा हा स्पेसिफिक उपयोग आहे, लक्षात ठेवायचे. ज्यावेळेस तुम्ही नंबर वर्ड वाक्यामध्ये वापरता, 30 स्टुडंट, 40 स्टुडंट, 100 स्टुडंट, 200 पीपल, 1 लाख पीपल, लाईक दॅट. नंबर वर्ड ज्यावेळेस येतो आणि याचा अर्थ ज्यावेळेस च्या पेक्षा जास्त असा घ्यायचा आहे, 30 स्टुडंट, ओव्हर 30 स्टुडंट म्हणजे काय, 30 पेक्षा जास्त विद्यार्थी. ओव्हर 50 म्हणजे काय, 50 पेक्षा जास्त विद्यार्थी. ओव्हर 100 स्टुडंट म्हणजे काय, 100 पेक्षा जास्त विद्यार्थी, च्या पेक्षा जास्त. अशा अर्थाने देखील तुम्हाला वाक्यामध्ये ओव्हर हा शब्द वापरता येतो. फक्त ओव्हरच्या नंतर जो काही नाम येतो तो काउंटेबल वापरायचा आहे. कसं वापरायचं या ठिकाणी, काउंटेबल नाऊन वापरायचं, हे या ठिकाणी नोटीस करा. ओव्हर 30 स्टुडंट, ओव्हर 100 बुक्स, 100 पेक्षा जास्त पुस्तकं. बरोबर आहे की नाही. ओव्हर 200 पेन्सिल्स, माझ्याकडे 200 पेक्षा जास्त पेन्सिल्स आहेत. ओव्हर 20 ड्रेस, 20 पेक्षा जास्त ड्रेसेस आहेत. म्हणजे या पद्धतीने आपण ओव्हर हे प्रिपोजिशन वाक्यामध्ये च्या पेक्षा जास्त या अर्थाने वापरतो आहे. आता पुढचा जो पाहायचा तो म्हणजे अबव. अबव म्हणजेच इन ऑर टू हायर प्लेस विदाउट एनी कॉन्टॅक्ट. इथं ओव्हर सारखाच दुसरा शब्द येतो अबव. अबव म्हणजे वरच्या दिशेला, पण तो सरळच वरती असेल असं काही नाही. ओव्हर म्हटलं तर सरळ, डोक्याच्या वरती सरळ, पण अबव म्हटलं तर वरच्या दिशेला. मग ती वरची दिशा कुठली पण असेल, साधारणतः सरळ वरती असेल किंवा बाजूला असेल, इकडे तिकडे, फक्त वरची दिशा, अपवर्ड डिरेक्शन ज्याला आपण म्हणूया, आणि ती खूपच उंचीवर असते, हायर प्लेस विदाउट कॉन्टॅक्ट. इथे कॉन्टॅक्ट नसतो, परंतु दुसरी वस्तू च्यापासून खूप उंचीवर आणि वरच्या दिशेला असते. जसं द स्काय इज अबव आर हेड्स, आपल्या डोक्याच्या वरती खूप उंचीवर स्काय आहे. सरळ स्काय आहे का,
आकाश सरळच वर आहे का साईडला आहे बाजूला इकडे तिकडे सर्वत्र आकाश पसरलेले आहे त्यामुळे वरच्या दिशेला या अर्थाने अभाव वापरू शकता तुम्ही. दुसरा द प्लॅन वॉज हॉवरिंग ओव्हर द सिटी शहराच्या वरच्या दिशेला ते अशाने घिरट्या मारत होतं. या ठिकाणी ओव्हर हे प्रिपोशन या कॉन्टेक्स्ट मध्ये पण वापरता येतं. आणि ओव्हर याच्या व्यतिरिक्त अजून एक आहे ते म्हणजे टेम्परेचर विल रेज अबव फ्रीझिंग. अबव याचा अर्थ देखील च्यापेक्षा जास्त असा होतो फक्त इथं कॉन्टॅक्ट वेगळा आहे. ओव्हर असेल तर नंबर वर्ड आला पाहिजे आणि ज्या वेळेस तुम्ही अबव वापरता व यूज इट बिफोर मेजरमेंट ज्या मेजरमेंटची साधनं आहेत लक्षात ठेवायचं मेजरमेंटची साधनांच्या अगोदर वाक्यामध्ये अबव हे प्रिपोशन वापरत असतो. चला आपण टेम्परेचर आपण म्हणू शकतो टेम्परेचर विल रेज अबव 30 अबव 40 अबव 60 अबव 20 या स्वरूपात. उन्हाळ्याचे दिवस असेल तर आपण म्हणतो द टेम्परेचर रोज अबव 38 पेक्षा जास्त झालं. इथे टेम्परेचरचा उल्लेख आलेला आहे बरोबर आहे की नाही. आणि 38 डिग्री ऑन सेल्सिअस इथं डिग्री मोजण्याचं माप आहे बरोबर आहे की नाही. मेजरमेंट दिलेली असते तसे या ठिकाणी अबव हे असा उल्लेख करायचा आहे. नंबर वर्ड असेल तर ओव्हर. ह्या दोन गोष्टी या ठिकाणी अबव आणि ओव्हर मधला फरक नोटीस करायचा आहे सर्वांनी लक्षात ठेवा. आता पुढचा ज्या पद्धतीने आपण वरच्या डिरेक्शन पाहिलं तसे अगदी खाली आहे. बिलो म्हणजे ऍट लॉअर लेवल खालच्या दिशेला लक्षात ठेवायचं. सरळ खाली नाही खालच्या दिशेला. फॉर एक्झाम्पल आपण अशा टेकडीवर आहोत काय तर आपण टेकडीवर आपण या ठिकाणी उभे आहोत आणि टेकडीपासून खालच्या दिशेला आपल्याला एक सुंदर अशा रीतनं टेम्पल दिसत आहे. काय दिसत आहे ते तुम्हाला टेम्पल दिसत आहे. मग आता एक लक्षात ठेवायचं या ठिकाणी की टेकडीच्या खालच्या दिशेला टेम्पल आहे टेकडीच्या सरळ खाली टेम्पल नाहीये खालच्या दिशेला टेम्पल आहे लक्षात ठेवायचं. देअर इज अ ब्युटिफुल टेम्पल बिलो द हिल हिल टेकडीच्या खालच्या दिशेला सुंदर देऊळ आहे मंदिर आहे. दुसरा फ्रॉम द टॉप ऑफ द बिल्डिंग तुम्ही बिल्डिंगच्या टॉप वर गेलेला आहात छतावर गेलेला आहे आणि वरून ज्यावेळी तुम्ही खालच्या दिशेला पाहता सरळ खाली तर दिसणार नाही खालच्या दिशेला तुम्ही पाहत आहात. द कार्स बिलो अस लुक्ड लाईक इन्सेक्ट्स अगदी गच्चीवरून छतावरून खाली पाहिल्याच्या नंतर ज्या कार असतील गाडी असतील कार्स वगैरे त्या अगदी कीटकांसारख्या छोट्या छोट्या दिसतात लक्षात ठेवा. म्हणजे बिलो अस खालच्या दिशेला अशा अर्थाने बिलो ही प्रिपोशन वापरलं जातं. आणि याच्या व्यतिरिक्त दुसरा एक उपयोग आहे माय रिझल्ट इज बिलो एक्सपेक्टेशन. बिलो म्हणजे च्यापेक्षा कमी सेम अर्थ झालेला आहे च्यापेक्षा कमी माझी अपेक्षा जी होती माझ्या अपेक्षेपेक्षा कमी अशा स्वरूपाचा इथं रिझल्ट आलेला आहे. बिलो एक्सपेक्टेशन बिलो समथिंग लक्षात ठेवाय. त्यामुळे बिलो हे प्रिपोशन एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे अंडर. आता या ठिकाणी पाहायचंय द थिंग डायरेक्टली बिलो समथिंग सरळ खालच्या दिशेला सरळ खाली ज्याला आपण म्हणूया. जसं आपण हॉलमध्ये बसलेलं आपल्या डोक्यावर फॅन आहे आणि फॅनच्या सरळ खाली आपण बसलेलो आहे. आपण म्हणू शकतो देअर इज अ फॅन ओव्हर आवर हेड्स आपल्या डोक्याच्या वरती फॅन आहे बट वी आर सिटिंग अंडर द फॅन बरोबर आम्ही फॅनच्या खाली बसलेलो आहोत सरळ खाली. समवन इज सिटिंग अंडर द ट्री कुणीतरी झाडाखाली बसलेला आहे. झाडाखाली म्हणजे सरळ झाडाच्या खाली बसलेला आहे. दे आर टेकिंग रेस्ट ते आराम करत आहेत कुठे अंडर द ट्री सरळ झाडाच्या खाली झाडापासून दूर बसत नाही झाडाच्या खाली सावलीला बसलेला आहे लक्षात ठेवायचे. सी इज अंडर एज फॉर सर्व्हिस इथे अंडरचा का अजून उपयोग आहे दिलेला लक्षात ठेवायचा आहे. अंडर एज फॉर सर्व्हिस म्हणजे लेस च्या पेक्षा कमी जे लिमिट दिलं जातं त्या लिमिट पेक्षा कमी. जसं आपण एखाद्या परीक्षेसाठी फॉर्म भरला जातो त्यावेळेस आपल्याला सांगितलं जातं की आपलं वय 18 पेक्षा जास्त पाहिजे आणि 30 पेक्षा कमी पाहिजे बरोबर आहे की नाही. म्हणजे अंडर एज म्हणजे त्या व्यक्तीचं वय जर 17 असेल तर मी म्हटलो ही इज किंवा सी इज अंडर एज फॉर सर्व्हिस. क्रायटेरिया 18 आहे मिनिमम आणि त्या व्यक्तीचं वय जर 17 असेल तर तो व्यक्ती अंडर एज आहे च्यापेक्षा कमी वय आहे त्याचं. त्यामुळे अंडर एज म्हणजे विशिष्ट पेक्षा कमी. दुसरं ज्याला आपण म्हणूया काहीतरी इन प्रोसेस मध्ये आहे
प्रोसेस मध्ये एखादी गोष्ट चालू असेल, जसं मीटिंग चालू आहे, मीटिंग मध्ये एखादा मुद्दा आपण प्रोसेस मध्ये आपला आहे, आपण त्याच्यावर डिस्कशन करतो आहोत, अजून फायनल झालेलं नाहीये. द इश्यू इज अंडर डिस्कशन, द फ्लॅट इज अंडर कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन खाली आहे म्हणजे त्याचं दुरुस्तीचं काम, बनवण्याचं काम चालू आहे. अंडर डिस्कशन म्हणजेच आपलं त्या इश्यूवर अजून डिस्कशन होणं बाकी आहे, चर्चा चालू आहे. विथ अंडर डिस्कशन, अंडर कन्स्ट्रक्शन, अंडर रिपेअर अशा स्वरूपाचं शब्दोच्चार आपण करू शकतो. इन द कोर्स ऑफ, इन द प्रोसेस ऑफ समथिंग, कशा तरी प्रोसिजर मध्ये आहे. आलं लक्षात? त्यामुळे या ठिकाणी या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला नमूद करायच्या, या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत. प्रिपोजिशन छोटे आहेत पण त्यांचे असे मल्टिपल यूज आपल्याला लक्षात आले पाहिजेत. ठीक आहे, आता पुढे पाहायचे हे छोटेच आहे प्रिपोजिशन. या ठिकाणी दिलेले बिहाइंड, बिहाइंड म्हणजे ऑन द बॅक ऑफ समथिंग, च्या मागे, एखाद्या व्यक्तीच्या मागे, एखाद्या वस्तूच्या मागे. ही हंग हिज शर्ट बिहाइंड द डोअर, डोअरच्या मागे त्यानं शर्ट लटकवलेला आहे. लुक बिहाइंड यू, तू मागे पहा, मागे पाहण्यास सांगितलेलं म्हणजे कोणाच्या मागे, स्वतःच्या मागे पाहायचे. ही हाईड बिहाइंड द कबर्ड, त्याने कपाटाच्या मागे तो लपला. बिहाइंड द कबर्ड, कपाटाच्या मागे. बिहाइंड यू, माझ्या तुझ्या मागे. बिहाइंड द डोअर, डोअरच्या मागे. च्या मागे अशा अर्थाचं हे प्रिपोजिशन तुम्हाला वाक्यात वापरता येतं. याच्या विरोधात दुसरा आहे तुमचा, तो म्हणजे अगेन्स्ट. अगेन्स्ट म्हणजे काय? अपोजिशन टू, अपोज टू, ऑर व्हर्टिकली ऑन. हे तीन गोष्टी या ठिकाणी नीट लक्षात ठेवायच्या. तीन गोष्टी, व्हर्टिकली ऑन म्हणजे सरळ वरच्या दिशेला, पण व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल म्हणजे आडवं आणि व्हर्टिकल म्हणजे असं उभ्या स्वरूपाचं. या ठिकाणी पाहायचे आता, यू शुड नॉट ऍक्ट अगेन्स्ट माय ओपिनियन. माय ओपिनियन म्हणजे माझ्या मतांच्या विरोधामध्ये तू एखादी कृती करू नको. अगेन्स्ट माय ओपिनियन, बरोबर आहे की नाही? तर अपोजिशन टू समथिंग, अपोजिशन टू पर्सन, अपोजिट टू पर्सन, आयडिया ऑर कॉन्सेप्ट, म्हणजे कशाच्या तरी विरोधात अशा स्वरूपाचा अगेन्स्ट हा शब्द वापरतो. आपण जनरली म्हणतो तो माझ्या अगेन्स्ट जातो आहे. माझ्या अगेन्स्ट जातो म्हणजे माझ्या मतांच्या अगेन्स्ट जातो आहे. काय? माझ्या मतांच्या अगेन्स्ट जातो आहे. ही इज अगेन्स्ट माय ओपिनियन. दुसरं दिलेलं आहे, सायकलिंग अगेन्स्ट द विंड इज डिफिकल्ट. वाऱ्याचा जो प्रवाह असतो, ह्या प्रवाहाच्या विरोधी दिशेने सायकलिंग करणं, सायकल चालवणं हे डिफिकल्ट आहे. अगेन्स्ट व्हॉट? अगेन्स्ट द विंड. अगेन्स्ट व्हॉट? अगेन्स्ट माय ओपिनियन, च्या विरोधामध्ये, बरोबर आहे की नाही? अशा स्वरूपाचा या ठिकाणी अगेन्स्टचा उल्लेख झालेला आहे. दुसरा अर्थ देतो, सी इज लिनिंग अगेन्स्ट द वॉल. अगेन्स्ट द वॉल म्हणजेच अशा रीतीनं ला टेकून, कशाला तरी खेटून किंवा टेकून अशा रीतीने तो उभा आहे. इथं व्हर्टिकली ऑन असा अर्थ या ठिकाणी निघतोय. लक्षात ठेवायचंय, जसं तुमच्याकडे एखादी शिडी असणार आहे, बरोबर आहे? शिडी तुम्ही अशी भिंतीला लावता आहात, बरोबर आहे की नाही? भिंती वर नाही ठेवत, भिंतीला अशी चिटकून आडवी स्वरूपाची लावता आहात, तिरपी लावतायत अशी, बरोबर? जसा हा वॉलचा पोर्शन तुमचा दिलेला आहे आणि तुम्ही जी शिडी आहे ती ह्या स्वरूपाची लावता आहात, बरोबर आहे? या स्वरूपाची शिडी तुम्ही लावलेली आहे. मग आता ही शिडी पूर्णपणे उभी पण नाहीये, पूर्णपणे आडवी पण नाहीये, ही भिंतीला टेकून तुम्ही अशा तिरप्या स्वरूपाची शिडी लावलेली आहे. मग आपण म्हणू शकतो, इट इज अगेन्स्ट द वॉल, अशा रीते अगेन्स्ट द वॉल या ठिकाणी लावलेली आहे. ठीक आहे, किंवा एखादा व्यक्ती अशा रीते भिंतीला टेकून उभा राहिलेला आहे. काय? भिंतीला टेकून उभा राहिलं, अगेन्स्ट द ऑल, लिनिंग अगेन्स्ट द ऑल. ह्या छोट्या छोट्या संकल्पना तुम्ही नोटीस करा, यांचा उपयोग तुम्हाला वाक्यात करता यायला पाहिजे. हा या ठिकाणी दिलेला आहे. पुढचा दिलेला तो म्हणजे बियॉन्ड. बियॉन्ड म्हणजे च्या पलीकडे. लक्षात ठेवायचं, एखाद्या प्लेसच्या पलीकडं किंवा सरळ तुमच्या अंडरस्टँडिंगच्या पलीकडं. माय हाऊस इज बियॉन्ड द रिव्हर, माय स्कूल इज बियॉन्ड द मार्केट, माय हाऊस इज बियॉन्ड द रेल्वे स्टेशन. च्या पलीकडे अशा अर्थानं बियॉन्ड हे प्रिपोजिशन वापरलं जातं. छोटे छोटे प्रिपोजिशन आहेत. किंवा आपण म्हणू शकतो, एखादी गोष्ट तुम्हाला समजत नसेल तर म्हणतो, दिस टॉपिक इज बियॉन्ड माय अंडरस्टँडिंग, तो माझ्या अंडरस्टँडिंगच्या पलीकडं आहे. त्यामुळे एखाद्या प्लेसच्या पलीकडं किंवा मेंटल रिॲक्शन असेल तर माझ्या अंडरस्टँडिंगच्या पलीकडं,
ह्या दोन्ही कॉन्टेक्स्ट मध्ये बियॉन्ड हे प्रीपोजिशन तुम्हाला वाक्यामध्ये वापरता आलं पाहिजे. नीट लक्षात ठेवा की प्रत्येक ठिकाणी त्याच्यानंतर नाम आलेलं आहे किंवा सर्वनाम आलेले आहे लक्षात. त्यामुळे प्रीपोजिशनचा वाक्यात जो उपयोग असतो तो शक्यतो नामाच्या अगोदर हा मोस्टली होत असतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यांचा उपयोग ह्या पद्धतीने करा, अर्थ नीट करायचा लक्षात ठेवायचं वाक्याचा, आणि त्या प्रीपोजिशनचा अर्थ लक्षात ठेवला वाक्यात उपयोग तुम्हाला करता येतो. आता हा थोडासा मोठा आहे पण महत्वाचा आहे, नीट लक्षात ठेवा. याच्यावर बरेच प्रश्न आलेले आहेत. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की बेसिक उपयोग बिटवीनचा काय आहे, इट इज यूज टू रेफर टू पर्सन्स ऑर ऑब्जेक्ट. दोनच व्यक्ती आणि दोनच वस्तूंच्या कॉन्टॅक्ट मध्ये आपण बिटवीन वापरत असतो, हा याचा प्रायमरी उपयोग आहे. हा नीट लक्षात ठेवा. ही सॅट बिटवीन हरी अँड राम, आणि जे बिटवीन जे प्रीपोजिशन आहे ह्या बिटवीनला जोडून मुख्यत्वे आपल्याला जर दुसरं जर काय घ्यायचं असलं तर अँड हे कंजक्शन घेतो. बिटवीन अँड येतं, इथं खाली दिले बघा, बिटवीनच्या सोबत अँड आलेला आहे. बिटवीनच्या सोबत टू कधीच वापरायचं नाही, पेपरला बरोबर वापरून देतात जे नको ना ते बरोबर ते देतात, त्यांना माहिती, बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना ते देखील माहित नसतं, त्यामुळे त्यांना चुकच दाखवायची ना ते या पद्धतीनं चुका दाखवतात. तर बिटवीन नंतर जर काय घ्यायचं असेल तर अँड घ्या, बिटवीनच्या नंतर टू वापरू नका. त्यामुळे ही सॅट बिटवीन हरी अँड राम, बिटवीन अँड अशा प्रकारचं कंजंक्शन तयार होत आहे, तसे प्रीपोजिशन म्हणून पण वापरता येतो. पुढे पाहायचंय, द बुक हॅज फॉलन डाऊन बिटवीन द टेबल अँड द ऑल. म्हणजे तुम्ही भिंतीला अशा रीतीनं जवळपास अटॅच थोडासा अंतर ठेवून तुम्ही टेबल लावलेला आहात, आणि तुमचं जे पुस्तक आहे हे टेबल आणि भिंतीच्या मध्ये गेलेलं आहे. आपण ज्यांना बऱ्याच वेळा फटीमध्ये पुस्तक अडकलेले टेबलच्या मागे, बरोबर आहे, च्या मध्ये, कशाच्या मध्ये, टेबल आणि भिंतीच्या मध्ये आचरण पुस्तक आहे. म्हणजे या ठिकाणी आपण या छोट्या छोट्या बिटवीनचा उपयोग लक्षात घ्यायचा. आता या ठिकाणी बिटवीन फक्त दोनच व्यक्ती आणि वस्तूंच्या संदर्भातच येतो असं काय नाही, तर अजून याचा ऍडव्हान्स उपयोग जर असं जर म्हटलं, बिटवीन इज यूज टू इंडिकेट द पिरियड ऑफ टाइम, कालावधीसाठी देखील बिटवीन वापरला जातो. दॅट सेपरेट टू डेज, टू इयर्स ऑर टू इव्हेंट्स. दोन मोठ्या घटनांच्या दरम्यान असा जरी उल्लेख असेल तरी बिटवीन वापरायचा. दोन वर्षांच्या दरम्यान असं जरी असेल तरी आपल्याला बिटवीन वापरायचा आहे, आणि दोन दिवसांच्या दरम्यान असा उल्लेख करायचा असेल तरी तुम्हाला या ठिकाणी बिटवीन हे प्रीपोजिशन वापरायचे. आता या ठिकाणी तुम्हाला एक एक्झाम्पल मी सांगतो. चिल्ड्रन बिटवीन 3 and 5 गो टू किंडरगार्टन. आता या ठिकाणी दोन एज ग्रुप दिलेले आहेत. पहिला एज ग्रुप दिलेला आहे 3, म्हणजे त्या मुलाचं वय किती झालं पाहिजे, 3 असलं पाहिजे, आणि दुसरं दिलेलं आहे 5, म्हणजे 5 हे त्याचं एज झालेलं आहे, बरोबर आहे की नाही. जी मुलं 3 वर्षापेक्षा जास्त आणि 5 वर्षापेक्षा कमी असतील ह्या दोन एज ग्रुपच्या दरम्यानची मुलं बिटवीन 3 and 5, 3 ते 5 असा अर्थ होतो याचा, या दरम्यानची मुलं किंडर गार्टनला, म्हणजे ते नर्सरी स्कूलला जातात. त्यामुळे त्या दोन एज ग्रुप जरी असतील तरी आपल्याला बिटवीन अँड वापरता येतं. दोन डेज असतील, इयर असतील, इव्हेंट जरी असतील तरी बिटवीन अँड वापरता येतं, नीट लक्षात ठेवा. हा थोडा ऍडव्हान्स नियम आहे, तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. दुसरा दिलेला बघा, मेनी चेंजेस टू प्लेस बिटवीन द टू वर्ल्ड वॉर्स. आता या ठिकाणी एक्झॅक्टली वर्ल्ड वॉर केव्हा झाले सांगण्याची गरज नाही, परंतु वर्ल्ड वॉर ही जगाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी अशातली इव्हेंट आहे, घटना आहेत, लक्षात ठेवायचे. पहिलं महायुद्ध झालं आणि दुसरं महायुद्ध झालं. 14 ते 18 हे पहिलं महायुद्ध झालं, 39 ते 44 हे दुसरं महायुद्ध झालं, बरोबर आहे. म्हणजे पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या दोन महायुद्धांच्या दरम्यानचा जो काही कालावधी होता, नीट लक्षात ठेवा, ह्या दोन महायुद्धांच्या दरम्यानचा जो काही कालावधी होता या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये चेंजेस झाले, सामाजिक आर्थिक ज्याला झालेले आहेत, त्याच्यानंतर जॉग्राफिकल झालेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण या स्वरूपाचा दिलेला आहे, बिटवीन द टू वर्ल्ड वॉर, या ठिकाणी अँड जोडलेलं नाहीये. बिटवीनच्या नंतर दोन घटक स्वतंत्र नमूद केले असते, बिटवीन द फर्स्ट वर्ल्ड वॉर अँड द सेकंड वर्ल्ड वॉर, तर मग इथे अँड आला असं, दोघांचं स्वतंत्र.
पण डायरेक्टली वापरल्यामुळे बिटवीन द टू वर्ड वॉर डायरेक्टली वापरलेलं आहे. तर इथं बिटवीन ए प्रिपोजिशन च्या दरम्यान असा अर्थ होतो. आय विल टेक देम बिटवीन 6 and 8 weeks टू फिनिश इट. इट विल टेक देम बिटवीन 6 and 8 weeks टू फिनिश इट. तुम्हाला एखादं काम दिलेलं आहे, एखादं कार्य दिलेलं आहे, तुम्हाला ऑफिसमध्ये सांगितलेलं आहे की एवढं टास्क तुम्हाला, प्रोजेक्ट तुम्हाला कम्प्लीट करायचं, तुम्हाला किती कालावधी लागणार आहे, तो तुम्ही सांगत त्याला की 6 to 8 weeks लागतील. म्हणजे 6 हा या ठिकाणी आकडा दिलेला आहे, आठवड्यांचा उल्लेख केलेला आहे, इयर असेल, डेज असेल, व्हॉट एव्हर, वीक वगैरे सगळे येतात. इज 6 आठवडे आणि 8 आठवडे, 6 to 8 weeks दरम्यान मी माझं काम कम्प्लीट करेन. बिटवीन 6 and 8 weeks लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी फक्त दोन व्यक्तींच्या दरम्यान नाही, दोन कालावधी असतील, ते दिवस असतील, वीक असतील, मंथ असतील, इयर असतील, दोन इव्हेंट असतील, दोन एज ग्रुप जरी असले तरी वाक्यामध्ये तुम्हाला बिटवीन अँड वापरता आला पाहिजे. ठीक आहे, या छोट्या छोट्या बाबी नीट लक्षात ठेवा. आता बऱ्याच वेळा आपल्या एवढं मध्ये बिटवीन म्हटलं का दोघांच्या मध्ये, मराठीत छोटी छोटी जी काही क्रमिक पुस्तक आहे ते एवढंच दिलेलं आहे, बिटवीन इज रेफर्स टू पर्सन ऑर ऑब्जेक्ट. दोन व्यक्ती असेल तर बिटवीन, दोन पेक्षा जास्त असेल तर अमंग. हे बरोबरच आहे, परंतु तो पुरेसं नाही. हे बाकीचं आता नीट लक्षात ठेव, कारण याच्यावर प्रश्न पडेल. पुढचा जो दिलेला आहे बघा, द डिस्कशन नीट पाहायचंय. द डिस्कशन, आर्ग्युमेंट, गेम बिटवीन टू ऑर मोर पीपल ऑर ग्रुप्स ऑफ पीपल. आता डिस्कशन चाललेलं आहे. आता डिस्कशनच्या वेळेस बऱ्याच वेळा काय होतं की एक ग्रुप असतो आणि एक व्यक्ती असतो. फॉर एक्झाम्पल पहा, आता सपोज लॉकडाऊन चालू आहे, लॉकडाऊन मुळे काय होतं, बऱ्याच वेळा काही घटकांवर अन्याय झालेला आहे. फॉर एक्झाम्पल हे टीचिंग फील्ड आहे, कोचिंग क्लासेस असतात, बरोबर आहे. हे कोचिंग क्लासेस बंद 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 बंदच ठेवलेले आहेत, वर्ष दीड वर्ष झालेलं आहे. मग शेवटी काय केलं, हे कोचिंगचे काही मालक किंवा काही सभासद, इन्स्टिट्यूट असेल किंवा अशा रीतीनं काही संघटनेचे सभासद एकत्रित आले आणि ते अशा रीतीनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेले. मग जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेल्याच्या नंतर एका ग्रुपमध्ये जिल्हाधिकारी आहेत, म्हणजे एक व्यक्ती जिल्हाधिकारी बसलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला हे कोचिंग क्लासचे सर्व सभासद असतात. मग या दोघांमध्ये चर्चा झालेली. आता एका गटामध्ये फक्त एकच व्यक्ती आहे, जिल्हाधिकारी, कलेक्टर, आणि दुसऱ्या गटामध्ये नंबर ऑफ मेंबर्स ऑफ द इन्स्टिट्यूट ऑर कॅन से युनियन, युनियनचे किंवा इन्स्टिट्यूटचे वेगवेगळे सभासद असतील. म्हणजे दोन गटांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे अबाउट टू री ओपनिंग दी कोचिंग इन्स्टिट्यूट. दोन गट असतील, त्या दोन गटांमध्ये लोक किती आहे तो भाग नंतर जा, पण दोन गट असतील तरी बिटवीन वापरायचं. डिस्कशन असेल, आर्ग्युमेंट असेल किंवा गेम असतील. जसं काल या शब्द आपण दिल्लीमध्ये, न्यू दिल्लीमध्ये अशी सभा झाली होती, सभा म्हणण्यापेक्षा मीटिंग झाली होती. जम्मू काश्मीर मधले जे काही प्रमुख नेते आहेत ते नेते एका गटामध्ये होते आणि दुसऱ्या गटामध्ये अशा रीतनं रुलिंग पार्टीचे काही नेते होते, बरोबर आहे. ऑनरेबल प्राईम मिनिस्टर असतील, त्याच्यानंतर बाकीचे जे काही महत्वाचे जे नेते होते ते एका बाजूला आणि जे दुसरे जे काही जम्मू काश्मीर मध्ये नेते होते ते दुसऱ्या बाजूला. ह्या दोन गटांच्या दरम्यान चर्चा झाली, नीट लक्षात ठेवा. म्हणजे गटामध्ये अनेक लोक असू शकतात किंवा एका गटामध्ये एकच माणूस आणि बाकीच्या गटामध्ये कितीही लोक असू द्या, पण गट दोन झालेले आले लक्षात. त्यामुळे इथं दोन व्यक्ती असू द्या किंवा दोन गट असू द्या, त्यांच्यामध्ये चर्चा, आर्ग्युमेंट, वाद विवाद किंवा खेळ जरी असेल तरी आपण या ठिकाणी आपण म्हणत असतो. टुडेज मॅच इज बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान. आता इंडिया म्हणजे अख्खा इंडिया देश नाही, पाकिस्तान म्हणजे अख्खा पाकिस्तान देश नाही. इंडिया म्हणजे इंडियाची जी काही क्रिकेट टीम असेल त्याच्यामध्ये 11-12 खेळाडू आणि पाकिस्तानची जी क्रिकेट टीम असतील त्याच्यातले 11-12 खेळाडू यांच्या दरम्यान मॅच झालेली. म्हणजे ह्या खेळाडूंचा एक गट आणि दुसऱ्या खेळाडूंचा दुसरा गट, ह्या दोन गटांमध्ये अशा रीतनं मॅच झालेली आहे. आलं लक्षात, हे एक नीट लक्षात ठेवायचं. द निगोशिएशन बिटवीन द युनियन अँड द मॅनेजमेंट हॅव बीन ब्रोकन डाऊन. युनियन म्हणजे संघटना आणि मॅनेजमेंट म्हणजे जे काही व्यवस्थापन असेल एखाद्या कंपनीचं, ह्या दोघांमध्ये जे काही चर्चा किंवा जे काही ऑलरेडी जे काही त्यांच्यामध्ये ठरलेल्या गोष्टी असतील यांच्यामध्ये ब्रेकडाऊन झालेले. मॅनेजमेंटला काही डिसिजन बदलले, हे डिसिजन युनियनला पसंत नव्हते, मग दोघांमध्ये वैचारिक वाद निर्माण झाले.
बरोबर आहे. युनियन हा एक गट झाला, मॅनेजमेंटचा दुसरा गट झाला, दोघांमध्ये निगोशिएशन ज्याला आपण म्हणूया. द बॉल वेंट थ्रू वेंट स्ट्रेट बिटवीन द गोलकीपर्स लेग्स. आता शक्यतो फुटबॉलच्या मॅचच्या संदर्भात हा दिलेला आहे की जो गोलकीपर असतो त्याच्या दोन्ही पायांच्या मधून बॉल निघून गेला. आता साहजिकच आहे, गोलकीपर बोललं का इथं अपॉस्ट्रॉफी असं हा, इथं गोलकीपर बोललं का त्याला दोनच लेग असले पाहिजे, दोन्ही पायांच्या मधून बॉल सरळ निघून गेलेला आहे. इथं गोलकीपर्स लेग म्हटलं तर दोघांचाच उल्लेख होतो, बरोबर आहे. या ठिकाणी हे उत्तर असं आलं पाहिजे, यू मस्ट कम बिटवीन 7 AM and 8 AM. दोन छोटे छोटे कालावधी दिलेले असतील बघा, 7 वाजायचा एक टायमिंग दिलेला आहे, 7 आणि 8 म्हणजे एक तर 7 वाजता आणि दुसरं एक 8 वाजता. हे 7 च्या नंतर आणि 8 च्या अगोदर ह्या दोन कालावधीच्या दरम्यान तुम्हाला केव्हा पण यायचं आहे, आलं लक्षात? ह्या दोन कालावधींच्या दरम्यान तुम्हाला यायचं आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी अशा रीतनं इंटरव्ह्यूचं शेड्यूल झालेलं आहे, तुम्हाला नोटीस आपल्या अशा ऍप्लिकेशन दिलं जातं, तुम्हाला अशा सूचना दिली जाते, यू कॅन कम फॉर द इंटरव्ह्यू बिटवीन 11 AM to 3 PM. 11 ते 3 च्या दरम्यान तुम्ही इंटरव्ह्यूला या, म्हणजे बिटवीन म्हणजे 7 च्या किंवा आपण 11 च्या आतमध्ये जायचं नाही तिथं, किंवा 3 च्या नंतर तिथं पोहोचायचं नाही. एक तर 11 च्या नंतर किंवा 3 च्या आतमध्ये, या इंटरवलच्या मधला जो कालावधी च्या दरम्यान, आलं लक्षात? तुम्ही बघा इथं ग्रुप असतील, एक व्यक्ती आणि अनेक व्यक्तींमध्ये ग्रुप असतील, दोन ग्रुप असतील, दोन व्यक्ती असतील, दोन टाइम असेल, दोन आठवडे, दोन महिने, दोन वर्ष, दोन महत्वाच्या घटना यांच्यामध्ये देखील काही जर असेल त्या देखील दृष्टीने आपण बिटवीन वापरत असतो. मला वाटतं तुम्हाला ही गोष्ट आता समजली असेल की बिटवीन कसा वापरला जातो, बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये, ठीक आहे. आता बिटवीन सारखा दुसरा एक तो म्हणजे अमंग. अमंग अगदी थोडक्यात आहे, वी यूज अमंग टू इंडिकेट ऑर टॉकिंग अबाउट पीपल मोर दॅन 3 ऑर मोर पीपल ऑर थिंग. 2 पेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तूंसाठी आपण अमंग वापरतो. डिवाइड द बुक अमंग द बॉईज. आता इथं बॉईज हा शब्द दिलेला आहे, इथं अनेक वस्तू नाम दिलेलं आहे. आता दोनच व्यक्ती असतील तर कधीच अशा प्रकारे वापरत नाही, त्यांचा डायरेक्टली उल्लेख केला जातो, लक्षात ठेवायचं. पण ज्या 2 पेक्षा जास्त असतील त्यावेळी ते अनेक गोष्टी नाम वापरलं जात. अमंग द बॉईज द पीपल कॉरल अमंग देमसेल्स. देमसेल्स म्हणजे दोनच नाहीयेत, 2 पेक्षा जास्त आहेत, म्हणून जर 2 पेक्षा जास्त व्यक्ती आणि वस्तूंचा उल्लेख असेल तर अमंग वापरा. हा छोटा आहे त्यामुळे काही याचा प्रॉब्लेम नाही. आता पुढचा जो पाहायचा आपण मगाशी चर्चा केली होती त्यावेळेस, इन इंडिकेट वी कॅन से वेन द रेफर्ड टाइम एंड्स आणि विद इन इंडिकेट इन साइड ऑफ समथिंग, विशिष्ट वेळेच्या आतमध्ये किंवा विशिष्ट प्लेसच्या आतमध्ये. इनचे 2 अर्थ दिलेले ते काय, प्लेसच्या संदर्भात आणि टाइमच्या संदर्भात. नॉट फर्दर दॅन एन एरिया, विशिष्ट एरियाच्या पलीकडे नाही, म्हणजे विशिष्ट एरियाच्या आतमध्ये, लक्षात ठेवा. बरोबर आहे, फॉर एक्झाम्पल तुमचं शेती आहे, तुमचं फार्म आहे, बरोबर आहे की नाही? तुम्ही त्या फार्मला अशांना कुंपण केलेलं आहे, काय केलेलं तुम्ही त्याला कुंपण केलेलं आहे. जर कुंपण जर केलेलं असेल तर तुम्हाला सांगितलं जातं की याच्या आतमध्येच तुम्हाला अशांना काही ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत, बरोबर आहे का? किंवा तुमचं काय अशांना खो खोचा किंवा एखादा खेळ असणार आहे, त्या खेळाला अशा पट्टे आखलेले आहेत, बरोबर आहे. आणि तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही या पट्ट्यांच्या ह्या मार्क जे बाउंड्री केल्या, बाउंड्रीच्या आतमध्येच खेळायचं आहे, या बाउंड्रीच्या बाहेर खेळायचं नाही, लिमिट टाकून दिलेलं आहे, विदिन द बाउंड्रीज, लक्षात ठेवा. तर या ठिकाणी च्या आतमध्ये असा उल्लेख या ठिकाणी तुम्हाला करता आला पाहिजे, ही नोटीस करायचं आहे. विशिष्ट एरियाच्या आतमध्ये आणि विशिष्ट वेळेच्या आतमध्ये, दोन्ही लक्षात ठेवायचं. द स्प्रेड ऑफ फायर विदिन द बिल्डिंग, बिल्डिंग असते त्या बिल्डिंगच्या आतमध्येच अशांना जे काय फायर आहे, आग आहे, ती अशांना लागलेली, म्हणजे ती आग बिल्डिंगच्या बाहेर जात नाही, बिल्डिंगच्या आतमध्येच आहे. द प्रॉपर्टी लोकेटेड विदिन द ग्रीन बेल्ट, एक विशिष्ट पट्टा आहे, ग्रीन बेल्ट ज्याला आपण म्हणूया, काही झोन आहे तो, शेती झोन असेल किंवा अशा स्वरूपाचा एक असेल, त्याच्या दरम्यानच माझी शेती आहे, त्याच्या दरम्यानच माझा अशा काहीतरी प्रॉपर्टी असणार आहे. तर या ठिकाणी विदिन म्हणजे च्या आतमध्ये, विशिष्ट लोकेशनच्या आतमध्ये. तसंच वेळेच्या आतमध्ये पण होतं, कम्प्लीट युअर वर्क विदिन अ मंथ जर म्हटलं, बिफोर द मंथ इज ओव्हर,
लक्षात ठेवा, विशिष्ट कालावधी संपायच्या आत मध्ये ती कृती करायची आहे, म्हणजे कंप्लीट करायचे केव्हा, विदिन अ मंथ, महिन्याच्या आत मध्ये, जर 30 दिवसाचा महिना असेल तर 30 दिवस संपायच्या आत मध्ये तुम्ही केव्हा पण ते काम करा, 29व्या दिवशी केलं तरी चालेल, परंतु मी जर म्हटलं कंप्लीट युअर वर्क इन अ मंथ, इथं इनचा अर्थ झालेला आहे व्हेन द मंथ इज ओव्हर, ज्यावेळेस महिना संपेल तेव्हा, म्हणजे संपूर्ण महिना तुमच्याकडे आहे, महिना संपला का लगेच तुमचं काम तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, म्हणजे महिना संपता क्षणी, आणि विदिन म्हटलं तर महिना संपायच्या आतमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, त्यामुळे विदिनचा अर्थ इनच्या अपोजिट आहे लक्षात ठेवायचं, लक्षात वेळेच्या कॉन्टॅक्ट मध्ये ह्या छोट्या छोट्या बाबी नोटीस करायच्या तुम्हाला. आता पुढचा तो म्हणजे बिफोर, बिफोरचे दोन आहे, इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर, इन द प्रेझेन्स ऑफ म्हणजे च्या उपस्थितीमध्ये, ज्याच्यामध्ये पण समोरचा अर्थ होतो. ही गेव मनी बिफोर द पोलीस इन्स्पेक्टर, फॉर एक्झाम्पल एका व्यक्तीला, रिक्षावाला आहे बिचारा, त्या व्यक्तीला त्याच्या बॅग रिक्षामध्ये एखाद्या व्यक्तीची बॅग राहिलेली सापडली, तर तो व्यक्ती काय करतो, ती बॅग घेऊन अशांना पोलीस स्टेशनला जातो आणि ती पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर संबंधित व्यक्तीला ती बॅग देतो. मग तो बॅग कोणाच्या समोर देतो, पोलिसांच्या समोर देतो, बरोबर आहे की नाही, कुणीतरी प्रेझेन्स आहे च्या समोर. दे स्टूड बिफोर मी, माझ्या समोर ते उभे राहिले, च्या समोर म्हणजे पोझिशन दिलेली आहे अगदी समोर, च्या समोर अशा अर्थाचा उल्लेख होतो, लक्षात ठेवा. पुढचा दिलाय ड्यूरिंग, ड्यूरिंग इन द टाइम ऑफ, विशिष्ट वेळेच्या दरम्यान, हा पण इथे दिलेला आहे. ड्यूरिंगचा अर्थ होतो इन द टाइम, तुम्हाला एक विशिष्ट स्पेसिफाइड टाइम दिलेला असतो, या विशिष्ट वेळेच्या दरम्यान तुम्हाला एखादी ऍक्टिव्हिटी करायची. यू शुड वर्क ड्यूरिंग ऑफिस आवर्स, ऑफिसचा कालावधी असतो मित्रांनो, सपोज 10 ते 6 ऑफिस आहे तुमचं, सकाळी 10 वाजता सुरू झालं तुमचं ऑफिस आणि ते संध्याकाळी 6 वाजता ते ऑफिस तुमचं संपणार आहे, म्हणजे 10 ते 6 ऑफिस जर असेल तर या 10 ते 6 या कालावधीमध्ये तुम्ही कामच केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. ड्यूरिंग द ऑफिस आवर्स म्हणजे ऑफिस वेळेच्या दरम्यान तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी करायची. वी डिस्कस द टॉपिक ऑन द टॉपिक ड्यूरिंग आवर जर्नी, आम्ही आमच्या प्रवासाच्या दरम्यान आम्ही टॉपिक वर डिस्कस केलं. आता जर्नी केव्हा तरी सुरू झाली, जर्नी केव्हा तरी संपली, प्रवास सुरू झाला, प्रवास संपला, पण या प्रवासाच्या दरम्यान आम्ही अशा रीतीनं त्या टॉपिकवर डिस्कशन केलं, च्या दरम्यान, अशा अर्थाचं हे प्रिपोजिशन आहे, नोटीस करा. या ठिकाणी देखील त्याच्यानंतर जे येतं ते नामच येत आहे, हे या ठिकाणी नोटीस करायचं आहे. पुढचा पाहायचा तो म्हणजे अबाउट. आता अबाउट हा एक महत्वाचं प्रिपोजिशन आहे, अबाउट इट मीन्स नियर, म्हणजे वेळेच्या जवळ, असं आपण म्हणूया, एकतर एखादी ऍक्टिव्हिटी सुरू होण्याच्या जवळ किंवा संपण्याच्या जवळ, दोन्ही पण वापरता येतील. किंवा कन्सर्न, च्या संबंधात, कशाच्या तरी विषयी, च्या विषयी, आपण म्हणतो ना मी या विषयी बोलतो आहे, बरोबर आहे की नाही, मी लॉकडाऊन विषयी बोलतो आहे, मी कोरोना व्हायरस विषयी बोलतो आहे, मी अशा रत्न असंदकी मेडिकल सुविधांच्या संदर्भात बोलतो आहे, मी ज्या पॉलिटिकल करप्शनच्या संदर्भात बोलतो आहे, च्या विषयी. त्यामुळे ते नियर आणि विषय या दोघांच्या संदर्भात अबाउट वापरलं जातं. द फिल्म इज अबाउट टू बी ओव्हर, अबाउट टू बी ओव्हर म्हणजे नियर टू बी ओव्हर, संपण्याच्या जवळ आलेली आहे, म्हणजे सपोज 2 तास जर मूवी जर असणार आहे तर आता सपोज आपण म्हणू शकतो की मूवी संपायला फक्त 10 मिनिटं राहिलेली आहेत, क्लायमॅक्स चालू आहे, शेवटचा क्षण, तर आपण म्हणतो आता 10 मिनिटं राहिली म्हणजे मूवी संपण्याच्या जवळ आलेली आहे, बरोबर आहे. लेक्चर इज अबाउट टू ओव्हर, आपल्या 2 तासाचं लेक्चर आहे, जवळपास आता टाइम होत आलेला आहे, तर आपण म्हणूया लेक्चर इज अबाउट टू बी ओव्हर म्हणजे लेक्चर संपण्याच्या जवळ आलेला आहे, च्या जवळ आलाय म्हणजे संपलेला नाही, काय, च्या जवळ आलेला आहे, अजून संपलेला नाही. आय एम टॉकिंग अबाउट द फार्मर्स, च्या विषयी, मी कुणाविषयी बोलतो आहे, फार्मर्स विषयी बोलतो आहे. त्यामुळे विशिष्ट वेळेच्या जवळ किंवा च्या विषयी अशा अर्थानं अबाउट हे प्रिपोजिशन वाक्यात वापरलं जातं, ठीक आहे. पुढचा दिलेला आहे लाईक, लाईकचं आपण म्हणतो इन द मॅनर ऑफ, च्या सारखा, डोंट टॉक कुणासारखा, लाईक दॅट त्याच्यासारखा. ही बिहेव्स कसा बिहेव्स करतो, लाईक मी माझ्यासारखा, च्या सारखा या अर्थाचं तुम्हाला प्रिपोजिशन म्हणून वापरता येतं लाईक.
पुढचा दिलेला आहे बघा थ्रो. थ्रो हे प्रीपोजिशन या ठिकाणी महत्त्वाचं आहे. फ्रॉम एंड टू एंड ऑफ समथिंग, फ्रॉम साइड टू साइड ऑफ समथिंग, बिटवीन द साइड्स ऑफ और बाय मीन्स ऑफ. फ्रॉम एंड टू एंड पाहिजे आपला प्रथम तर एंड टू एंड म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत किंवा बिटवीन द साइड ह्या दोन्हींच्या दरम्यान अशा अर्थाने दिलेले आहे. आय वेंट थ्रू द एंटायर चॅप्टर, मी संपूर्ण चॅप्टर मधून गेलो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं पुस्तक आहे, पुस्तकाचा चॅप्टर आहे आणि मग मी ह्या चॅप्टर मधून गेलेलो आहे, म्हणजेच चॅप्टरची सुरुवात केली आणि वाचत वाचत चॅप्टरच्या मधून गेलेलो आहे, म्हणजे माझा चॅप्टर कम्प्लीट वाचून झालेला आहे, मी पुढच्या चॅप्टरकडे गेलेलो आहे. अँड वेंट थ्रू द एंटायर चॅप्टर म्हणजे मी संपूर्ण चॅप्टर मधून गेले, संपूर्ण चॅप्टर वाचलेला आहे. आय हॅव पास थ्रू मेनी डिफिकल्टीज, मी माझ्या जीवनामध्ये खूप संघर्ष आले, खूप कठीण परिस्थिती आली, ह्या कठीण परिस्थितीमधून गेलेलो आहे. म्हणजे कठीण परिस्थिती केव्हा तरी सुरू झाली, लाईफमध्ये खडतर जीवन सुरू झालं आणि खडतर जीवनाचा प्रवासही संपला, आता मी खूप आनंदाचे जीवन जगतो आहे. म्हणजे सर्व परिस्थितीमधून मी गेलेलो आहे. लक्षात ठेवा, द बस गोज थ्रू द टनल, टनल म्हणजे बोगद्यामधून बस गेलेली आहे. बोगद्याला केव्हा तरी सुरुवात झाली, बोगदा केव्हा तरी संपला आणि त्याच्यामधून बस पुढे निघून गेलेली. डायरेक्टली बोगद्यापाशी आली तर कॉपी केली, इकडे येऊन पेस्ट केली बस, असं होत नाही कॉम्प्युटर सारखं. संपूर्ण त्या मधून जावी लागते, त्याला आपण थ्रो असं म्हणूया. विशिष्ट प्लेस किंवा याच्या दरम्यान आपण म्हणू शकतो आपण थ्रो हे प्रिपोजिशन वापरतो. आता फ्रॉम जो दिलेला आहे हा एक थोडा महत्वाचा आहे, या ठिकाणी नीट लक्ष ठेवा. फ्रॉम सोबत मुख्यत्वे आपण टू हे प्रिपोजिशन वापरत असतो. फ्रॉम सोबत टू, ज्यावेळेस सुरुवातीचा टाइम असेल, सुरुवातीची प्लेस असेल, ज्याला इट डिनोट द पॉइंट ऑफ टाइम. ज्यावेळेस एखादी तुमची कृती सुरू होती त्या बिगिनिंगचा जो टाइम, ज्याला आपण बिगिनिंग जो आहे, सुरुवातीचा जो वेळ आहे, त्या विशिष्ट वेळेला तुमची कृती सुरू झाली, ती वेळ जर नमूद करायची असेल तर फ्रॉम वापरायचा. किंवा बिगिनिंग ऑफ द प्लेस, ज्या विशिष्ट लोकेशन पासून प्लेस पासून तुमची ऍक्टिव्हिटी सुरू झालेली आहे ती प्लेस तुम्हाला सांगायची असेल तर त्यासाठी फ्रॉम वापरायचा आहे. डिपार्चर टाइम ऑर प्लेस, म्हणजे एखादी ट्रेन आहे, निघून जाण्याची वेळ किंवा निघून जाण्याची प्लेस नमूद करण्यासाठी तुम्हाला फ्रॉम वापरता येतो. त्याचबरोबर मोटिव, सोर्स और रीजन ऑफ द ऍक्शन, एखादी घटना, एखादी कृती करण्यामागचा उद्देश काय होता, त्या कृतीचा सोर्स काय आहे किंवा त्या कृतीचं कारण काय, हे वेगवेगळ्या अर्थाने फॉर्म वापरता येतो. आपण एक एक पाहूया म्हणजे गडबड होणार नाही. आय प्लेड किंवा द प्ले फ्रॉम 7 AM टू 12 PM. आता या ठिकाणी दे आहे, इथं वायर आलेला आहे. दे प्लेड, ते खेळलेत केव्हापासून, फ्रॉम 7 AM टू 12 PM, सकाळी 7 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत ते खेळलेले. तर फ्रॉमने काय केलं जातं नीट पहा, बिगिनिंग टाइम दिलेला आहे. ऍक्शन आहे प्लेड म्हणजे खेळलेत. सुरुवात केव्हा झाली, सुरुवातीचा टायमिंग दिलेला आहे फ्रॉम, म्हणजे 7 वाजता त्यांना खेळायला सुरुवात केली आणि एंड टायमिंग टू न जोडला जातो, टू 12 PM. त्यांचा खेळ केव्हा थांबला, 12 वाजता थांबला. सुरुवातीचा टाइम एखाद्या कृतीचा फ्रॉम न जोडायचा आणि एंडचा जो टायमिंग आहे तो टू न जोडायचा. आलं लक्षात? दे स्टार्टेड फ्रॉम होम ऍट 10 AM. आता इथं विशिष्ट वेळेच्या संदर्भात आले नाही, विशिष्ट प्लेसच्या संदर्भात आलेलं आहे. बरोबर आहे? दे स्टार्टेड फ्रॉम होम, त्यांनी घरापासून सुरुवात केली. किती वाजता केली? 10 वाजता. लक्षात ठेवा, सुरुवात कोठून केली? घरापासून केली. फ्रॉम होम लक्षात ठेवायचं, फ्रॉम होम अशा प्रकारे दिलेले. फॉर एक्झाम्पल, एखादा नेत्याचा दौरा आहे, तो अशा रीतीनं गेला, मराठवाड्यामध्ये गेला, विदर्भामध्ये गेला. बरोबर आहे की नाही? विदर्भाच्या दौऱ्याला गेला असता त्याने सुरुवात कोण केली दौऱ्याला? सपोज त्यांनी सुरुवात केली अशा रीतीनं, आता विदर्भ असेल किंवा मराठवाडा, मराठवाडा जर असेल त्यांनी सुरुवात केली औरंगाबादपासून, औरंगाबादमध्ये पहिल्यांदा गेला तिथून त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आला, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली अहमदनगरपासून, किंवा अशा रीतीनं पुण्यापासून सुरुवात केली. तर या ठिकाणी काय केलंय, फ्रॉम म्हणजे बिगिनिंग, सुरुवातीचे टायमिंग, सुरुवातीची प्लेस, का जिथून ऍक्शन सुरू झालेली आहे. लक्षात ठेवा, ही डिड इट, आता याप्रमाणे पॉइंट ऑफ टाइम झालेले, बिगिनिंग ऑफ टाइम झालेला आहे.
डिपार्चर टाइम एंड प्लेस देखील आपल्याला नमूद करता येतो. आपण असं म्हणू शकतो द ट्रेन डिपार्टेड फ्रॉम पुणे स्टेशन. पुणे स्टेशन पासून ती अशरतने डिपार्चर झालेली आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे फ्रॉम ने तुम्हाला अशरतने काही प्लेस पण दर्शवता येते, हे नीट लक्षात ठेवा. आता पुढे पाहायचे ही डिड इट त्याने एखादी कृती केलेली आहे फ्रॉम द सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड. फ्रॉम द सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणजे त्यांनी ती कृती करण्यामागचा उद्देश काय होता, रिझन काय होतं किंवा मोटिव्ह काय होता, ग्रॅटिट्यूड होता अशा स्वरूपाचा. ही बोरोड धीस बुक फ्रॉम द लायब्ररी म्हणजे त्या पुस्तकाचा सोर्स काय आहे, लायब्ररी आहे, सोर्स दिलेला आहे हा, म्हणजे लायब्ररी मधून त्यानं ते पुस्तक आणलं. फ्रॉम द लायब्ररी, माझ्याकडे पैसे नाही, मी गेलो बँकेत पैसे आले. आय बोरोड सम मनी फ्रॉम द बँक. आय बोरोड सम मनी फ्रॉम माय फ्रेंड, माझ्या मित्राकडनं पैसे आणलेले. बरोबर आहे. सोर्स ज्याला आपण म्हणायचो किंवा मोटिव ज्याला आपण म्हणू शकतो तसेच आहे. सी वॉज सफरिंग फ्रॉम मलेरिया. फ्रॉम मलेरिया तर सफर होते ती, मलेरियाची सफरिंग झालेली तिला. मग ती त्याचा मागचा सोर्स काय आहे, कशामुळे ती सफरिंग झालेली, व्हॉट इज द रिझनिंग, व्हॉट इज द रिझन फॉर अर सफरिंग, उत्तर मिळतं मलेरिया. आणि त्यासाठी फ्रॉम हे प्रिपोजिशन तुम्हाला वापरतो, फ्रॉम मलेरिया. ठीक आहे, तर या ठिकाणी हे तुमचं वाक्यामध्ये रिझन दिलेलं आहे, मलेरियामुळे तिला सफरिंग होत आहे. सो मलेरिया इज द रिझन फॉर द सफरिंग. लायब्ररी इज द सोर्स ऑफ द बुक. बरोबर आहे की नाही? अँड ग्रॅटिट्यूड इज द मोटिव्ह फॉर दिस टाईप ऑफ ऍक्शन. आणि अशा प्रकारे तुम्हाला वापरता येतात हे प्रिपोजिशन. पुढचा जो दिलेला आहे तो ऑफ आहे. आपण नाऊन या घटकामध्ये आपण पाहिलं होतं की ज्यावेळी तुम्ही नामाची पोझेसिव्ह केस करता, मालकी दर्शक, त्या तुम्हाला जनरली नामाला अपॉस्ट्रॉफी एस जोडला जातो. बरोबर आहे. पण ज्यावेळी तुम्ही सजीव घटकाऐवजी निर्जीव घटकाची मालकी दर्शवायची असेल त्या तुम्हाला वाक्यात ऑफ हे प्रिपोजिशन वापरावं लागतं. बघायचंय द ग्लास ऑफ द विंडो इज क्लीन. विंडो कुणाची आहे, सॉरी ग्लास कुणाचा आहे, विंडोचा आहे, काच, विंडोची काच आहे ती क्लीन आहे. ग्लास ऑफ द विंडो, द टायर ऑफ माय कार, द आपण म्हणू शकतो अशा रीतीनं ब्रँच ऑफ द ट्री, द कर्टन ऑफ द डोर, या स्वरूपामध्ये तुम्ही ऑफ हे प्रिपोजिशन मालकी दर्शवण्यासाठी वापरता निर्जीव वस्तूची. तसेच दुसरं आहे बी वेअर ऑफ द डॉग्स, चा पासून, कुणापासून, कुत्र्यांपासून सावधान. बी वेअर ऑफ द डॉग्स या फ्रेज मध्ये देखील ऑफ वापरलं जातं, लक्षात ठेवायचं. बी वेअर ही फ्रेज आहे त्याच्यामध्ये देखील ऑफ वापरलं जातं. दुसरं क्वालिटी आणि कम्पॅरिझन हा सगळ्यात महत्वाचा आहे मित्रांनो, याला जरा नीट नोटीस करायचे. क्वालिटी दर्शवायची एखाद्या व्यक्तीची. आपण म्हणतो ना डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इज अ मॅन ऑफ क्वालिटी, ही इज अ मॅन ऑफ नोबल कॅरेक्टर, ही इज अ मॅन ऑफ वर्ड्स, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो मिस्टर गिनीश कर्नाड वॉज द मॅन ऑफ लेटर्स. या ठिकाणी आपण मॅन ऑफ वर्ड, मॅन ऑफ लेटर्स, मॅन ऑफ नोबल क्वालिटीज अशा स्वरूपाचा शब्दोच्चार करतो. या ठिकाणी फ्रेज मध्ये ऑफ ही प्रिपोजिशन आलेलं असतं, तिथे व्यक्तीची क्वालिटी दर्शवण्यासाठी आलेलं असतं. आणि कंपॅरिझन दोन प्रकारे तुम्हाला करता येते, ती या ठिकाणी नोटीस करा. आपण डिग्री मध्ये देखील पाहिलं होतं हे हा टॉपिक. आता मी तुम्हाला परत एकदा सांगतो, ज्यावेळेस दोघांमध्ये तुम्ही कंपॅरिझन केली असते, एज अ डायरेक्ट जर दोघांमध्ये कंपॅरिझन जर केली असेल तर या ठिकाणी डिग्री वापरली जाते. सीता इज मोर इंटेलिजंट दॅन गीता. इथं पहिलीचा पण उल्लेख केलेला आहे, दुसरीचा पण उल्लेख केलेला आहे. बरोबर आहे. सीता इज मोर इंटेलिजंट दॅन गीता. दोन व्यक्तींमध्ये जर आशन तुलना केलेली असेल, दोघांचाही जर उल्लेख असेल तर डायरेक्टली मोर दॅनचा उपयोग तुम्ही करता. परंतु दोघांमध्ये कोण असा उल्लेख केलेला आहे, एक्झॅक्टली दुसऱ्या व्यक्तीचा उल्लेख नाहीये, टोटल पैकी एक असा उल्लेख केलेला आहे. बघा द एल्डर ब्रदर इज मोर इंटेलिजंट ऑफ द टू दॅन द टू नाही म्हणायचं. आता दोघांमध्ये छोटा भाऊ हुशार आहे, दुसरा भाऊ कोण आहे याचा उल्लेख या ठिकाणी केलेला नाहीये, पण दोघांमध्ये कोण असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे द ऑफ द टू, दोघांमध्ये एक अशा प्रकारची जी रचना आहे ती वापरण्यासाठी देखील वाक्यामध्ये ऑफ हे प्रिपोजिशन वापरता येतं. द एल्डर ब्रदर इज मोर इंटेलिजंट ऑफ द टू
ऑफच्या नंतर जे नंबर आहे टोटल जोडून दिला जातो या ठिकाणी, लक्षात घ्या, ऑफ द टू, ऑफ द थ्री या स्वरूपाचा आलं लक्षात. त्यामुळे ऑफ हे प्रिपोजिशन नीट नोटीस करा. आता टू जो आहे, जसं आपण फ्रॉम ने आपण बिगिनिंग टायमिंग सांगितला, बिगिनिंग प्लेस न सांगितला, टू ना एंड टायमिंग आणि एंड डिरेक्शन दाखवायचं आहे. डिरेक्शन रेशिओ साठी देखील वापरला जातो. ही थ्रू द स्टोन टू अस, टू म्हणजे आमच्या दिशेला, एंड किंवा आपण डिरेक्शन दर्शवण्यासाठी च्या दिशेनं अशा अर्थानं तुम्हाला टू वापरता येतो. ही थ्रू द स्टोन टू अस, इथं टुवर्ड्स देखील वापरता येतं, टू देखील वापरता येतं. द बॉईज अँड गर्ल्स रेशिओ, ज्याला आपण प्रमाण असं म्हणतो मित्रांनो, काय प्रमाण म्हणजे प्रमाण, गुणोत्तर प्रमाण जे आपण दर्शवतो ना, जसं आपल्या देशामध्ये स्त्रिया आणि पुरुषांचं प्रमाण किती, त्याच्यानंतर आपल्यामध्ये लिटरेट आणि इलिटरेट, सुशिक्षित आणि अशिक्षितांचं प्रमाण किती, त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मुलांचं आणि मुलींचं प्रमाण किती, आपल्या क्लासरूम मध्ये मुलांचं आणि मुलींचं प्रमाण किती, आपल्या समाजामध्ये श्रीमंत आणि गरिबीचं प्रमाण किती, गुणोत्तर प्रमाण दर्शवतो. त्यावेळी देखील टू हे शब्द प्रिपोजिशन म्हणून वापरला जातो. द बॉईज अँड गर्ल्स इन माय क्लास आर इन द रेशिओ ऑफ टू टू वन. टू टू वन म्हणजे इथं टू येतो आणि इथं अशा रीतनं डबल डॉट असं देऊन इथं वन लिहिलं जातं. बघा हा जो डबल डॉट आहे असा उभा, याला आपण रेशिओ दर्शवण्यासाठी वापरला. टू टू म्हणजे दोनास एक, दोन मुलं असतील तर एक मुलगी आहे, दोनास एक किंवा दोन मुली असतील तर एक मुलगा आहे, अशा सोबत दोनास एक प्रमाण दर्शवण्यासाठी टू टू वन असा उल्लेख केलेला आहे. यासाठी देखील तुम्हाला वाक्यामध्ये प्रेपोजिशन वापरायचं ते टू आलं लक्षात. आय थिंक माझ्या मते एवढेच आपले सर्व महत्वाचे प्रिपोजिशन्स आहेत. पुन्हा एकदा लेक्चर ऐकून घ्या वाटलं तर, व्यवस्थित हे सगळ्याच्या सगळे प्रिपोजिशन आपल्याला समजून घेतलेले आहेत. दोन लेक्चर झालेले, या दोन लेक्चर्स मध्ये मी आपल्याला जवळपास 40 ते 45 प्रिपोजिशन्स आपण सविस्तर या ठिकाणी विथ एक्झाम्पल पाहिलेले आहे. अजून आपल्याला बरंच काही पाहायचं आहे, आपल्याला अजून प्रिपोजिशनल फ्रेजेस पाहायचे आहेत. फ्रेज मध्ये प्रिपोजिशन कसे येतं ते एकदा पाहायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला आयोगानं प्रिपोजिशन या घटकावर विचारलेले प्रश्न देखील सविस्तरपणे पाहायचं आहे. ते नेक्स्ट लेक्चरमध्ये मी घेणार आहे. तर पुढे जाण्याच्या ऐवजी किंवा आपला लेक्चर बंद करण्याच्या ऐवजी अगोदरच मी थोडस एक सर्वांना विनंती करतो, आग्रहाची, की थोडस मी आपल्या या टेलिग्राम चॅनलला मी थोडं ऍक्टिव्हली आजपासून याच्यावर थोडस काम चालू करणार आहे. बऱ्याच मुलांचं माझा अशा रीतीने संवाद झालेला आहे की त्यांनी मला सांगितलं, सर तुम्ही टेलिग्राम चॅनलच्या थ्रू थोडीशी इन्फॉर्मेशन, जास्तीत जास्त माहिती आम्हाला देत चला. आणि एक टेलिग्राम चॅनल आहे, त्यामुळे मी इथून मागे जास्त ऍक्टिव्ह नव्हतो, परंतु मी आता एक नवीन चॅनल तयार केला, एमपीएससी इंग्लिश बाय मुसळे सर. हा टेलिग्राम चॅनल तुम्ही प्रत्येकानं सर्च करा आणि माझी आग्रहाची विनंती आहे, प्रत्येकानं हा चॅनल जॉईन करा. मी उद्या चेक करेल किंवा आजच चेक करेल किती जण हा चॅनल जॉईन करतात. एमपीएससी इंग्लिश बाय मुसळे सर हा चॅनल प्रत्येकानं जॉईन करायचा आहे. किंवा एका वेगळ्या या पद्धतीने जरी सर्च जरी केलं टेलिग्रामवर, न्यू इंग्लिश अकॅडमी हार्ट सर्च जरी केलं, तरी तुम्हाला हा एमपीएससी इंग्लिश बाय मुसळे सर हा चॅनल तुम्हाला जॉईन करता येईल. तर हा चॅनल प्रत्येकानं जॉईन करा, जेणेकरून डेली थोडी थोडी इन्फॉर्मेशन मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देत जाईल. ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देत जाईन, क्वेश्चन्स तुम्हाला इंट्रोड्यूस करत जाईन, जेणेकरून तुम्हाला सर्वासाठी निश्चित या चॅनलचं मदत होणार आहे. तर मी सांगतो की प्रत्येकानं हा चॅनल जॉईन करायचं. आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे मी एक यूट्यूब चॅनल देखील चालू केलेला आहे, 10-11 व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. इथून पुढच्या काळामध्ये मी शॉर्ट व्हिडिओ बनवत जाणार आहे. फॉर एक्झाम्पल, इतके सारे प्रिपोजिशन एका लेक्चरमध्ये ऐकणार, मी छोटे छोटे त्याचे तुकडे ग्रुप बनवून आशरत मी प्रत्येक टॉपिकवर मी इम्पॉर्टंट घटकावर मी छोटे छोटे युट्यूबच्या याच्यामधनं मी काही व्हिडिओ अपलोड करत जाणार आहे. ते देखील तुम्हाला फ्रीमध्ये पाहता येतील. त्यासाठी तुम्ही न्यू इंग्लिश अकॅडमीच्याच एक आहे, इंग्लिश ग्रामर बाय मुसळे सर हा एक चॅनल आहे. हा चॅनल सर्च करा आणि हा चॅनल प्रत्येकानं सबस्क्राईब करा, जेणेकरून यामध्ये जे व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहता येतील आणि इथून पुढे जो काही अपडेटेड व्हिडिओ पडत जातील ते तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील. तर प्रत्येकाला पुन्हा एकदा मी रिक्वेस्ट करतो आहे की एमपीएससी इंग्लिश बाय मुसळे सर हा टेलिग्राम चॅनल आहे, तो प्रत्येकानं जॉईन करायचा आहे. आणि इंग्लिश ग्रामर बाय मुसळे सर हा युट्यूबचा चॅनल आहे, हा पण प्रत्येकानं सबस्क्राईब करायचा आहे, जेणेकरून याच्यावर थोडे अपडेटेड इन्फॉर्मेशन मी तुम्हाला टाकत जाईन आणि निश्चित ती तुम्हाला परीक्षेसाठी उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे एवढं काम करा
आणि हा जो लेक्चर आहे हा ज्यांनी ऐकला नसेल त्यांनी पुन्हा एकदा ऐका, जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल, ठीक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी कालही सांगितलं होतं की मित्रांनो, मी हाय आम्ही एक पुस्तक मी प्रकाशित केलेलं आहे, मी व माझे मित्र जाधव सर दोघांनी मिळून जवळपास 3 वर्षाचा परिश्रम घेऊन हे अशा रीतीनं हे बेसिक टू ऍडव्हान्स इंग्लिश व्होकॅब्युलरी अतिशय उत्तम पद्धतीचं हे पुस्तक आम्ही मार्केटमध्ये लॉन्च केलेलं आहे। एमपीएससी यूपीएससी स्टाफ सिलेक्शन बँकिंग पीएसआय एसटी असिस्टंट टीईटी एक्झाम असेल किंवा जे अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल या सर्व परीक्षांसाठी एक अतिशय उपयुक्त अशा स्वरूपाचा शब्द साठा या बुक मध्ये आम्ही टाकलेला आहे, यूज केलेला आहे। तर हे पुस्तक निश्चितच तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्याच्यामुळं मी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही खाली जे 2 नंबर दिलेले आहेत हे दोन्ही नंबर माझे पर्सनल नंबर आहेत, ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि या ठिकाणी तुम्ही मला कॉल करून हे पुस्तक तुम्ही विकत घेऊ शकता। जे मला डायरेक्टली अप्रोच करतील त्यांना 40-50% डिस्काउंटने हे पुस्तक मी डायरेक्टली देऊ शकतो, ठीक आहे। मग ते कशा पद्धतीनं तुम्हाला पाठवायचं, बाय पोस्ट देखील मी तुम्हाला पाठवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही। स्पर्धा परीक्षेमध्ये जे जे व्होकॅब्युलरी घटक येतात ते सर्वच्या सर्व घटक मी या पुस्तकामध्ये इन्क्लूड केलेले आहेत आणि आयोगाच्या 2010 पासून जेवढे काही क्वेश्चन पेपर आहेत त्या सगळ्या क्वेश्चन पेपर मध्ये आयोगाने व्होकॅब्युलरी या सेक्शन जे प्रश्न विचारलेले आहेत हे ते प्रश्न विथ प्रॉपर आन्सर की विथ आन्सर की सहित या ठिकाणी मी तुम्हाला दिलेले आहे। तुम्ही जर एवढं जर वाचन जर चांगल्या पद्धतीने जर केलं तर निश्चित तुम्हाला व्होकॅब्युलरी हा जो काही घटक आहे अतिशय सोपा होऊन जाणार आहे आणि खूप नवीन शब्दांचा या ठिकाणी उपयोग केलेला आहे आणि नवनवीन शब्द फ्रेजेस इडियम या ठिकाणी टाकून एक परिपूर्ण पुस्तक बनवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक हवं असेल त्या विद्यार्थ्यांनी ह्या 2 नंबर आहेत, ह्या 2 नंबरवर तुम्ही फोन करू शकता डायरेक्टली, मी तुम्हाला पुस्तकाच्या संदर्भात डिटेल्स सांगून ते पुस्तक पाठवण्याची व्यवस्था करेन। याच्या व्यतिरिक्त पुण्यामध्ये केसागर बुक स्टॉल आहे, त्या बुक स्टॉल मधून देखील तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता। स्कॉलर बुक स्टॉल आहे, मृणाल बुक स्टॉल आहे, गणराज बुक स्टॉल आहे, ठीक आहे। तर या मुख्य ते पुस्तक विक्रेत्यांकडे देखील ही पुस्तक अवेलेबल आहे, तुम्ही त्यांच्या मार्फत देखील अप्रोच करू शकता किंवा डायरेक्टली मला फोन करूनही अप्रोच करू शकता, हे पुस्तक तुम्हाला कमी प्राइस मध्ये व्यवस्थितपणे तुम्हाला हे मिळून जाईल, ठीक आहे। ज्यांना आवश्यक आहे, ज्यांना गरज आहे किंवा ज्यांना हवं हे पुस्तक त्यांनी निश्चित मला कॉल करा। तर आजच्या लेक्चरमध्ये मी या ठिकाणी थांबतो, उद्या आपल्याला प्रिपोजिशन या घटकावर जे काही क्वेश्चन्स आयोगाने विचारले ह्या आयोगाच्या प्रश्नांवर आपल्याला सखोल चर्चा करायची आहे, तोपर्यंत तुमची रजा घेतो, धन्यवाद।